लास्ट टाइम काय केलं सर आम्ही बघा की एक कंपनी बनवायची आहे, तर कंपनी बनवताना म्हणजे स्टेप्स काय आहेत आपल्याकडे? स्टेप्स आहेत, सगळ्यात पहिले आपण टॅलीमध्ये कंपनी बनवतो, त्यानंतर फीचर्स सेट करतो. फीचर्ससाठी तुम्हाला F11 दिलं इकडे की इनेबल टॅक्सेशन कुठल्या प्रकारचं पाहिजे, हे तर येस केलं. तर खाली तुम्हाला रेग्युलर स्कीम आहे की कंपोजिशन स्कीम आहे, पुढे जाऊन GST नंबर टाकायला लागतो. ज्यांचं अकाउंटिंग आपण करतो आहे, ज्यांचं GST आपल्याला काम करायचं आहे, अकाउंटिंग इन्व्हेंटरी आणि GST पॉईंट ऑफ व्ह्यू जे काम करायचं आहे ते काम या कंपनीमध्ये होईल. रिटर्न तुमचा मंथली का क्वार्टरली आहे, GST 1 मंथली का क्वार्टरली हे दिलं इकडे मंथली. पुढे जाऊन GST रेट डिटेल हा जर येस केला, तर मग हा जो रेट दिला आहे हा रेट कंपनीमध्ये आपण जे काम करू त्याचा वापरला जाईल. आता हा केव्हा वापरता येतो? की तुमच्याकडे एकच HSN आहे, एकच तुमच्याकडे HSN आहे. तुम्ही ह्याच HSNनी एकच एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्याचं एकच प्रोडक्ट आहे, किंवा 2-3 प्रोडक्ट आहेत पण HSN एकच आहे त्याचा, तर ते इथे कंपनी लेवलला त्यांनी HSN दिला आणि त्या प्रॉडक्टचा GST रेट पण एकच आहे, तर कंपनी लेवलला डिफाईन करता येतं. प्रत्येक जो प्रॉडक्ट आहे त्याचा एक कोड असतो, त्याला आपण HSN बोलतो. आता ह्याला मी एवढं सांगेन की तो ॲटम आयडेंटिफाय होतो त्या कोडनी, त्याचा एक म्हणजे ज्यावेळेस गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढतात त्यावेळेस HSN वाईज त्याचा टॅक्सोड आपल्याला कळतो की 5 आहे 12 आहे 18 आहे 28 आहे कळतं. तर तो जो प्रॉडक्ट आहे त्याचा रेट किती आहे, त्याचं नाव काय, त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये नाव तुम्ही द्याल, खाली HSN द्याल, पुढे जाऊन त्याचा रेट द्याल. आता जर एखाद्याकडे एकाहून जास्त प्रॉडक्ट असतील तर तो कंपनी लेवलला डिफाईन करणार नाही, म्हणजे इकडचा ऑप्शन जो आहे तो त्याला नको आहे. आता पहिल्या वेळेस जर का एकच प्रॉडक्ट होतं, मग 2 झाले, मग 3 झाले, तर मग सेटिंग जी केलेली आहे ती सेटिंग आपल्या उपयोगाची नाही आहे. मग तुम्ही सेकंड नेक्स्ट लेवलला जाऊन काय करू शकता की नेक्स्ट लेवलला आपण इथे बघितलं होतं डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, पुढे जाऊन GST रिपोर्ट आणि त्याच्यामध्ये GST रेट सेटअप. या GST रेट सेटअपमध्ये पण जेव्हा इथे हाऊसहोल्ड हा एक स्टॉक ग्रुप बनवला आहे, हा स्टॉक ग्रुप जो बनवला आहे त्यामध्ये सोप हा आयटम आहे, याचा रेट 18%, त्याचा HSN कोड 3401-1941 आहे. दुसरा आयटम समोरच तुम्हाला बघता येतं की ग्रुप आहे आणि खाली त्याचं इन्व्हेंटरीचं नाव आहे, त्याचा HSN कोड आहे, रेट आहे. आता इकडे जाऊन मला काही बदल करायचा असेल तर मी इकडे देऊन सेट रेट बदलू शकतो. ओके, क्लिअर रेट म्हटलं तर रेट क्लिअर होईल त्याचा. तर इथे आपण सगळं मॅनेज करू शकतो, त्याकरता आपल्याला ही स्क्रीन दिलेली आहे. तुम्ही जेव्हा आयटम बनवता तेव्हा चार्ट ऑफ अकाउंट आहे, चार्ट ऑफ अकाउंटमध्ये लेजरला जाऊन लेजर बनवलं, मग पुढे इथे अदर वाउचर अदर मास्टर्स आहे, इकडे जाऊन स्टॉक आयटम बनवला. हा स्टॉक आयटम खाली बघा, इथे क्रिएट मास्टर आहे, याला क्लिक केलं स्टॉक आयटम बनेल. खाली येऊन इकडे त्याचा कुठला ग्रुप आहे त्या आयटमचा, समजा मी इकडे दिलं आयटम A, खाली येऊन कुठल्या ग्रुपमध्ये ऑफिस काउन्सिल हे जाणार आपण, आणि मग पुढे त्याला युनिट कुठलं आहे नंबर देणार. इथे GST ॲप्लिकेबल असेल ते ॲप्लिकेबल देणार, ॲप्लिकेबल आहे तर मग पुढे. आता जर एखादी रजिस्टर्ड पार्टी आहे त्यांना GST ॲप्लिकेबल असणार आहे, मग ॲप्लिकेबल आहे तर मग टॅक्सेबल आहे का एक्झॅम्प्ट आहे प्रॉडक्ट. मग जर प्रॉडक्ट एक्झॅम्प्ट आहे तर खाली इकडे एक्झॅम्प्ट घ्या, आणि जर नील रेट आहे नील रेट घ्या, अदरवाईज जर टॅक्सेबल आहे तर टॅक्सेबल घ्या, आणि त्याचा HSN कोड जो आहे तो इथे टाकायला गरजेचा आहे, HSN कोड टाका. अशा प्रकारे आपण स्टॉक आयटम क्रिएट केले. आता जर स्टॉक आयटम क्रिएट केले, या लेवलला आपण स्टॉक आयटम क्रिएट केला आणि त्याला HSN कोड दिला, तर अगोदर ज्या लेवलला आपण सेटिंग केली होती कंपनी लेवलला ती सेटिंग त्याला ही ओव्हरराईड करते. आता हा स्टॉक ग्रुप आहे, हा स्टॉक ग्रुप जेव्हा बनवला तेव्हा ह्या स्टॉक ग्रुपला पण तुम्ही इकडे जाऊन GST रेट देऊ शकता. तर वेगवेगळ्या लेवलला GST रेट सेटिंग त्याने दिलेली आहे, पण त्याची एक सिक्वेन्स आहे की कंपनी लेवलला दिला आहे त्याच्या पुढे जाऊन तुम्ही स्टॉक ग्रुप द्याल, तर स्टॉक ग्रुप कंपनी लेवलला काय करेल ओव्हरराईड करेल. मग स्टॉक आयटम द्याल त्याला ते ओव्हरराईड करेल. मग तुम्ही लेजर ग्रुपला देऊ शकता, लेजरला पण देऊ शकता, ते ह्याला ओव्हरराईड करेल. नंबर द्यायलाच पाहिजे कसा नंबर,
जी इन्फॉर्मेशन तुम्हाला इनव्हॉइस वरती प्रिंट व्हायला पाहिजे ती तुम्हाला देण्याची जागा कुठे आहे, जर तुम्हाला दोन तीन ठिकाणी तुम्ही एचएसएन कोड देऊ शकता, त्याचा टॅक्स रेट देऊ शकता, सिस्टम कॅप्चर कुठना करणार टॅक्स रेट? जर तुम्ही चार ठिकाणी दिला तर चार ठिकाणी समजा एका ठिकाणी पाच, एका ठिकाणी बारा, एका ठिकाणी अठरा, तर कुठला घेईल? सगळीकडे एकच आहे तर एकच घेईल. पण जर तुम्ही वेगवेगळा दिला नंतर तुमचा रेट चेंज झाला तर तुम्हाला सिक्वेन्स माहिती पाहिजे की कुठल्या सिक्वेन्सला प्रेफरन्स मिळतो. आता जर मी सेटिंग कंपनी जेव्हा पहिले बनवतो जेव्हा कंपनीमध्ये जर मी टॅक्स रेट सेट केला असेल तर मग तो वर्क करेल. ओके, आता माझ्याकडे दोन प्रॉडक्ट झाले, दोन प्रॉडक्ट झाले तर मी तिकडे इन्व्हेंटरी बनवतो. तर इन्व्हेंटरी आयटम ए आहे हा 18%, आयटम बी आहे हा 12%. आता मी हे जे आयटम आहेत, जे आयटम 18%मध्ये आहेत किंवा जे आयटम 12%मध्ये आहेत, तिकडे मी एक स्टॉक ग्रुप बनवीन, स्टॉक ग्रुप बनवीन की 18% GST रेटेड गुड्स. आणि मग त्या स्टॉक ग्रुप जो बनवतो त्याला मी GST रेटिंग, तर सगळे आयटम आहेत त्याला तो रेटिंग. पण मला HSN कोड प्रत्येकाचा वेगवेगळा असेल तर मला स्टॉक ग्रुपला GST रेट देणं हे सोयीस्कर होत नाही. बघा मी काय म्हणतोय, इथे आपल्याकडे हा स्टॉक ग्रुप आहे होल्ड, इथे GST रेट देऊ शकतो. मग जेव्हा मी स्टॉक आयटम बनवतो तेव्हा स्टॉक आयटम बनवताना मला हा ग्रुप द्यायचा आहे की आयटम ए हा इथे प्रायमरी म्हणजे सगळ्यांना एकच ग्रुप आहे. पण जर तुम्ही वेगवेगळे ग्रुप बनवले असतील फॉर द पर्पज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, आता एखादं मोठं शॉप आहे, सुपर मार्केट आहे, त्यांना काय होतं, ग्रोसरी आहे, व्हेजिटेबल आहे, फर्निचर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ते वस्तू विकत असतील एकाच शॉपमध्ये, तर मग त्यांना त्यांच्या सोयीकरता ते ग्रुप बनवतात इन्व्हेंटरीचे आणि त्यामध्ये स्टॉक आयटम बनवताना स्टॉक आयटमला तो ग्रुप स्पेसिफाय करतात. मग त्यामुळे काय होतं, बघताना किंवा त्यांना मॅनेज करताना ते इझी पडतं, सोयीस्कर पडतं. पण GST पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला रेट कुठं द्यायचा आहे, जर HSN कोड वेगवेगळा आहे तर इंडिव्हिज्युअल आयटम जो येईल, म्हणजे आपल्याला इथे आपण ग्रुप बिरी दिला तर इथे इंडिव्हिज्युअल आयटम जो आहे, आयटम ए वेगळा आहे, आयटम बी वेगळा आहे, आयटम सी वेगळा आहे, मग मला तो स्टॉक आयटम क्रिएशन, आता आपण कुठे आहोत, स्टॉक आयटम क्रिएशनला आहोत. जेव्हा मी स्टॉक आयटम खाली बघा क्रिएट मास्टर करतो त्यावेळेस मी नाव देईन, स्टॉक आयटमचं नाव काय, जर मी इकडे दिलं नाव, आता ॲप्लिकेबल, आणि मग मला पुढे जाऊन त्याचं HSN द्यायला पाहिजे आणि त्याचा रेट द्यायला पाहिजे. आपण ज्यावेळेस परचेस किंवा सेलच्या एंट्रा करतो तेव्हा परचेस काय करतो, स्टॉक आयटम परचेस करतो, स्टॉक आयटम सेल करतो ना, बरोबर आहे ना. मग त्यावेळेस त्या स्टॉक आयटमच्या नावापुढे त्याचा HSN त्या इनव्हॉइसमध्ये प्रिंट होतो, त्याचा रेट जो आहे तो पण तिथे वापरला जातो. त्या ह्या सेटिंगमधना तो HSN कोड आणि तो GST रेट जो आहे तो कॅप्चर होतो. मी जे तुम्हाला सांगतोय दोन तीन चार वेळा मी तुम्हाला करून दाखवीन, त्याचा इफेक्ट दाखवीन. ओके, अशा प्रकारे आपण काय केलं, पहिले आपण कंपनी बनवली, सगळ्यात पहिले ज्याला बिलिंग करायचं आहे तो पहिले काय करणार, कंपनी क्रिएशन करणार. आणि प्रत्येक सॉफ्टवेअरचे स्ट्रेंथ असते, बिलिंग पण होईल, अकाउंटिंग पण होईल, इन्व्हेंटरी पण होईल आणि त्यामध्ये तुमचं GST काम पण होईल. जर एका सॉफ्टवेअरमध्ये ह्या तिन्ही स्ट्रेंथ असतील तर तुम्हाला पहिल्यांदा कंपनी क्रिएट करायला लागेल. त्यात तुम्हाला कुठल्या प्रकारचं काम करायचं आहे त्याचे फीचर जे आहेत हे तुम्ही सेट करणार. त्यानंतर तुमच्याकडे असणारे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे ट्रान्झॅक्शन सेल्सचे असतील, परचेसचे असतील, पेमेंट सप्लायरला केलं, पैसे मिळाले बायरकडनं, बँकेत पैसे भरले काढले, हे सगळं काय झालं, ट्रान्झॅक्शन्स आहे, हे आपण रेकॉर्ड करणार. हे जेव्हा रेकॉर्ड करतो त्यावेळेस काही अकाउंटिंग रिपोर्ट्स आणि काही इन्व्हेंटरी रिपोर्ट्स क्रिएट होतात. मग रिपोर्ट्स पण अकाउंटिंग रिपोर्ट्स आहेत. आता अकाउंटिंग रिपोर्ट्समध्ये तुम्हाला काय रिपोर्ट मिळतात, मेनली एक पहिलं म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि दुसरं बॅलन्स शीट. ओके, आता मी ज्यावेळेस एंट्री करीन सेल्सची किंवा परचेसची तर त्याचा इम्पॅक्ट प्रॉफिट अँड लॉसला कसा होतो हे मी दाखवीन, बॅलन्स शीटला कसा होतो हे मी दाखवीन,
बॅलन्स शीटला तुम्हाला असेटला कळेल की स्टॉक किती आहे, तुम्हाला लायबिलिटीला कळेल की तुम्हाला जी एस टी किती पेएबल आहे, किंवा जर तुम्ही जी एस टी जास्त भरून मी जी एस टी भरून जर परचेस केलं पण सेल नाही केलं तर मग तुम्हाला जी एस टीची अमाऊंट तिकडे मायनस दिसेल, याचं काय कारण आहे हे सांगेन. असे बऱ्याच इश्यू आहेत किंवा बरेच असे काही गोष्टी आहेत जे आपण एंट्री करत जाऊ. अगोदर पण आपण ज्यावेळेस कंपनी बनवली त्यावेळेस आपण काय केलं, कंपनी बनवली मग फीचर्स मी म्हटलं नोट ठेवतो आणि मग मी लेजर क्रिएट केले, मग अकाउंटिंग लेजर बनवले, एन्युटी लेजर बनवले, मग आपण प्रॉफिट अँड लॉस बघितलं, बॅलन्स शीट बघितलं. आता आपल्याला त्यामध्ये आणखीन एक टॅक्स हे फीचर इनेबल येस केलं आपण आणि आता आपण टॅक्सच्या अनुषंगाने पुढच्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचे या लेवलला आपण आता आलेलो आणि हे तुम्हाला सोपं जावं म्हणून तुम्हाला मी अगोदर एक्झरसाईज घेतलं होतं. ते घेण्याचा माझा उद्देश काय होता की इकडे ज्यावेळेस मी जी एस टीवर फोकस करीन तेव्हा तुम्हाला मास्टर्स काय, अकाउंटिंग मास्टर्स काय, इन्व्हेंटरी मास्टर्स काय यात तुम्ही अडकू नये, की तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस माहितीच नाही, बॅलन्स शीट माहितीच नाही, तुम्ही सी रजिस्टर बघितलेलंच नाही, हे सगळं होऊ नये म्हणून त्या गोष्टी अगोदर मी क्लिअर केल्या. आत्ता आपला फोकस असणार आहे की ट्रान्झॅक्शनमध्ये परचेस सेल्सच्या एंट्र्या केल्या, मग जी एस टी त्यामध्ये आपण बघ रेकॉर्ड करणार आणि मग त्याचा इफेक्ट जी एस टी पुढे रिपोर्ट कुठे कुठे बनतील जी एस टीचे, तर जी एस टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जी एस टी आर 1 हा रिपोर्ट बनेल, दुसरा जी एस टी आर 3B हा रिपोर्ट बनेल, मग त्याच्यामध्ये काय कंटेंट असतात ते कशाप्रकारे मग वेबसाईटला अपलोड करायला लागतात त्याचा फॉर्मॅट काय हे थोडंसं आपण अगोदरच्या क्लासला डिस्कस केलं आहे. ओके, आता आणखीन आपण पुढे जाणार आहोत स्टेप बाय स्टेप. आता कंपनी रेडी आहे, फीचर्स इनेबल केले आहे आणि आपले मास्टर्स अकाउंटिंग मास्टर, इन्व्हेंटरी मास्टर हे आपण बनवले आहेत. ओके, आता मला पुढचं काम काय, आता मी या लेवलला आलो आहे की मी व्हाउचर एंट्री करू शकतो. आता व्हाउचर एंट्री माझी काय आहे, तर सगळ्यात पहिले बिझनेस जेव्हा आपण करतो आहे तेव्हा आपण काय करणार, परचेस करणार. परचेस करणार 1 जुलैला परचेस केलं. ओके, 1 जुलैला परचेस केलं. नॅशनल ट्रेडर्सनी कोणाकडनं, सप्लायर एकडनं केलं. ओके, सप्लायर एकडनं परचेस केलं, परचेस F9 आहे, डेट 1 जुलै आहे, डेट टाकली 1 जुलै. ज्यावेळेस आपण परचेस करतो इनवॉइस मिळतो तेव्हा या इनवॉइसवरती जो कोण सप्लायर आहे त्याचा जी एस एन नंबर असेल आणि त्याचा इनवॉइस नंबर आहे, इकडे इनवॉइस नंबर आहे, इनवॉइस नंबर आहे याचा 115,991, तो जो इनवॉइस नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकणं अपेक्षित आहे. तो जो नंबर आहे इनवॉइस वरचा तो इथे टाकायचा आहे. तो इथे मी टाकला का पुढे, किंवा मे बी असा फॉर्मॅट असतो लोकांचा इनवॉइसचा जे फिनान्शियल इयर आहे आता आपलं 22-23 सर्वे, मग इकडे 22-23/ हां, मग पुढे असा येईल त्याच्यावर डेट 1 जुलैचं आहे. आता हा कलम कसा करताय, 1 जुलैला तुम्ही एंट्री करताय पण इनवॉइस अगोदर बनला होता तर तुम्हाला वेळेत मिळाला नाही, ज्या दिवशी मिळाला त्या दिवशी एंट्री होईल पण इनवॉइसवर डेट काय. एक कंपनीची पॉलिसी असते की अगोदरच्या डेटला एंट्री होणार नाही, सेल्सच्या एंट्री तर रोजच्या रोज होणार आहे आणि परचेसच्या एंट्री आहेत, त्या तुम्ही काय करा, ज्या दिवशी तुम्ही इनवॉइस रेकॉर्ड कराल त्या दिवशी एंट्री करा. पण सप्लायर हा इनवॉइस जेव्हा त्याच्या जी एस एल 1 अपलोड करेल त्यावेळेस त्याबरोबर हा इनवॉइस मॅच करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला इनवॉइस नंबर आणि काय लागेल, डेट लागेल इनवॉइसची, म्हणून ती खाली घ्यायची. याची एंट्री रेकॉर्ड झाली 1 जुलैला पण जर बिलावरती अगोदरचा जे हा डेट असेल तर इथे टाकायची आणि ते मॅच करण्याकरता काय उपयोग होईल, 26 जुलै ती टाकायची. आता हे टाकल्या पुढे पार्टी नेम सप्लायर ए, आणि सप्लायर ए जेव्हा बनवला आपण, सप्लायर ए जेव्हा बनवला त्यावेळेस त्याला आपण काय दिलं, ग्रुप काय दिला, सनरी क्रिएटर, आणि त्याचा आपण जी एस टी नंबरही भरलेला आहे इकडे. तो जी एस टी नंबर आपण ज्यावेळेस पुढे रेग्युलर त्याला दिलं, हा रेग्युलर आहे जी एस टीमध्ये, कंपोजिशन नाही आहे, हा रेग्युलर स्कीममध्ये रजिस्टर आहे आणि त्याचा जी एस टी नंबर खाली दिला सनरी क्रिएटर, आणि त्याचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला गरज असेल तुम्ही इकडे देऊ शकता. हे सगळं दिल्यानंतर सप्लायर ए परचेस अकाउंट, हे परचेस येईल. आता काय आयटम घेतलेलं आहे, लेझर प्रिंटर. आता बघा लेझर प्रिंटर घेतला, किती क्वांटिटी आहे, 5, रेट किती आहे, 15,000. आले पुढे दुसरा आयटम सोप, सोप
50, is that right? 100 rupees. Only 18,000. Khali CGST. Hala 720. CGST. Hala le. A simple entry hai. Provide GST EV bill detail. आता हे मी येताना करतो, ठीक आहे. हे पेमेंट आपण पेडवरती परचेस केलं आहे, कधी पेमेंट करणार आहे? 31 जुलै. 30 दिवस क्रेडिट ही एंट्री केली. आता ह्या एंट्रीचा इफेक्ट कुठे कुठे होईल? आपला जे फिनान्शियल स्टेटमेंट आहे त्यात कुठे कुठे होईल? परचेस केलं, परचेस केलं तर प्रॉफिट अँड लॉसला येईल. हे प्रॉफिट अँड लॉसला आलं, जो स्टॉक आला परचेसमधनं 80,000 तो इकडे क्लोजिंग स्टॉकमध्ये दिसतो. ते सेटिंग आहे ना, ते कसं होतं, तो सॉफ्टवेअरचा भाग आहे, तो सॉफ्टवेअरचा भाग आहे. तुम्हाला कशाप्रकारे प्रेझेंट व्हायला पाहिजे, मग ती सेटिंग कशी करायची. मी पहिले काय केलं माहिती का, जे मिनिमम रिक्वायर्ड आहे ना ते पहिले मी दाखवतो आहे. त्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी सांगायच्या मला त्या क्लिअर झाल्या का, मी हळूहळू त्यामध्ये कॉम्प्रिहेन्समध्ये उतरीन. मला हा जो एक्सरसाइज आहे हा मी खूप कॉम्प्लिकेट करणार आहे. आत्ता मी एकदम बेसिक लेवलला सुरू केलं आहे. या चार एंट्र्या आहेत ना, या चार एंट्र्यामध्ये बरंच काय बदलेन मी. हॅलो, इकडे सप्लायर आहे, परचेस केलं. खाली बघा इकडे टॅक्स अनालिसिस ऑफ परचेस ट्रान्झॅक्शन दिलं, इकडे ऑल्टे, ऑल्टे करून बघा काय दिलं तिकडे ऑल्टे. ही एंट्री जेव्हा केली दाखवतो मी ते, ठीक आहे. आता किंवा ही जी एंट्री आहे, अल्टे केलं ॲथरेस्ट. जर दोन वेगवेगळे रेट असते कळलं असतं कुठल्या रोडला किती रेट लागला. दोन्ही वेळेस सेमच रेट आहे, कळतं तिकडे 9-9 लागलं आणि मग त्याप्रमाणे त्याचं बिलिंग झालं. आता पुढे जाऊन गोटूमध्ये गेलो, प्रॉफिट अँड लॉस काढला. जी डावी बाजू आहे ना इथे डेबिट आहे आणि उजवीकडे क्रेडिट आहे. डाव्या बाजूला काय त्यामध्ये एक्सपेन्सेस आहे आणि उजवीकडे इन्कम आहे. तुम्ही परचेस केला ते एक्सपेन्स होतो का इन्कम होतो, सेल केला का इन्कम होतो का एक्सपेन्स होतो? आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही एक्सपेन्स करत असाल तर तुमचं एक्सपेन्स वाढला तर डेबिट होणार. आता परचेस रिटर्न्स असतील, परचेस रिटर्न्स असतील तर इथे काय झालं, एक्सपेन्स कमी झाला. सपोज पहिले मी 10,000 परचेस केलं होतं, 1,000 गुड्स परत केले. तुम्ही एंट्रीमध्ये बघाल तर एक्सपेन्स वाढला, एक्सपेन्स वाढला आणि एक्सपेन्स कमी झाला. आता जर कमी झाला तर ह्याला डेबिट नाही मिळणार, मायनस म्हटलं ह्याला ह्याला क्रेडिट येईल तर तो कमी झाला. मग इथे 1,000 कमी होईल, तुम्हाला 9,000 मिळतील. तेच सेल जो आहे हा काय इन्कम आहे. आता ह्याच्यामध्ये पण दोन ऑप्शन आहेत, डेबिट कधी आणि क्रेडिट कधी. आता जर तुम्ही बघाल की जर सेल झाला जसं वाढत येईल आकडा प्लस होईल आणि रिटर्न झाला सेल तर त्याचा आकडा तुम्हाला मायनस करावा लागेल, मग तो डेबिट होईल. आता हे कसं आहे, ज्यांना हे माहिती नाही त्यांना आपण असं सांगतो आणि ज्यांना अकाउंटिंग टर्म्स माहिती आहेत तर मग तुम्हाला बघायला लागतं की रिअल अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंट आहे. असे 3 अकाउंट असतात. मग यामध्ये रिअल अकाउंटमध्ये डेबिट व्हॉट कम्स इन हा रूल लागतो आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट हा रूल लागतो. आता रील अकाउंटमध्ये काय येतं, रील अकाउंटमध्ये काय येतं, रिअल आपण रिअल इस्टेट
म्हणजे जे असेट्स आहेत ज्या ज्याच्यातनं तुम्हाला विकून पैसे मिळणार आहेत ते सगळं रिअल अकाउंटमध्ये येतं. पर्सनल अकाउंटमध्ये तुम्ही परचेस कोणाकडनं केलं, सप्लायर एकडनं केलं, मग हा जो पर्सन आहे किंवा तुम्ही बँकेचे व्यवहार करता, बँक आहे, कॅपिटल आपण कोणी टाकलं त्या पर्सननी टाकलं, त्यांचे जे अकाउंट्स आहेत हे सगळे पर्सनल अकाउंटमध्ये होतात. मग जो पर्सन रिसिव्ह करतो, जो रिसिव्ह करतो त्याला डेबिट येतं, आणि जो पर्सन देतो, गिव्हर येतो, गिव्हरला क्रेडिट येतं. आता तुम्ही काय केलं, इकडे गुड्स तुम्हाला मिळाले, परचेस केलं, गुड्स मिळाले, किंवा तुम्ही एक्सपेन्स धरायला, मग तिसरा जो नॉमिनल अकाउंट आहे याचा रूल असा आहे की डेबिट ऑर एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आता इथे काय झालं, परचेस केल्यामुळे एक्सपेन्स झाला, मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस, परचेस डेबिट येईल. आणि आता ह्या व्यवहारामध्ये मी परचेस केलं आणि कोणाकडनं केलं, सप्लायर एकडनं केलं, कॅश दिली नाही, पेमेंट केलेलं नाही आहे, क्रेडिटवरती घेतलेलं आहे. मग जर क्रेडिटवरती घेतलं आहे तर क्रेडिटवरती घेतलं असेल जर, तर तुम्हाला इकडे बॅलन्स शीटला दिसेल की दुसरा इफेक्ट जो आहे याचा, एक स्टेटमेंट काय इन्कम आणि एक्सपेन्स स्टेटमेंट आहे, बॅलन्स शीट काय लायबिलिटी आणि असेट स्टेटमेंट आहे. बिझनेस जेव्हा आपण करतो तेव्हा जो आपण आता स्टॉक परचेस केला तो स्टॉक तुमचा जो आहे तो 80,000 स्टॉक इथे स्टॉकमध्ये आलेला आहे. पण हा स्टॉक कोणी दिला, कोणाकडनं घेतला आपण, तर इथे बघाल तुम्ही येऊन सप्लायर एकडनं घेतला, सप्लायर एकडनं माल घेतला. आता या सप्लायर एकडून जो माल घेतला त्यामध्ये एंट्री जर मी काढली तर इथे बघा 80,000 जे आहे, 80,000 अमाऊंट दिसते आहे, आणि टॅक्सची अमाऊंट वेगळी आहे, 94,400 हे एकूण इन्व्हॉइसची व्हॅल्यू आहे. तर या 80,000 स्टॉक आलेला आहे, 80,000 स्टॉक आलेला आहे. पण जो सप्लायर आहे त्याला 80,000 स्टॉक तुम्हाला इकडे दिसतो आहे, इकडे दिसतो आहे, आणि इकडे हे जे 94,400 आहेत हे सप्लायरला द्यायचे, 80,000 प्लस टॅक्स हे त्याला द्यायचे. आता ज्यावेळेस त्याला 94,400 टॅक्स पण दिला जाईल तो टॅक्स किती असणार आहे, 7,200 CGST, 7,200 CGST, म्हणून एकूण किती असणार आहे, 14,400. हे 14,400 आहेत हे तुमचे गव्हर्नमेंटकडे जमा झाले. आता ज्यावेळेस तुम्ही हा एक गुड्स विकाल 80,000 आणि जर त्यामध्ये आता 20,000 जर टॅक्स भरायचा असेल तर हे 14,400 काय मिळणार, त्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. माझा 14,400 ही तुमची लायबिलिटी आहे का असेट आहे, क्रेडिट मिळणार आहे, आणि लायबिलिटी जी असते ना त्याचा बॅलन्स हा डेबिट असतो. आता इथे झालं आहे काय की ड्युडिजन टॅक्सेसमध्ये जर तुम्ही एंटर करून बघाल ह्याचा बॅलन्स जो आहे हा डेबिट आहे, हा बॅलन्स डेबिट आहे, आणि जर डेबिट बॅलन्स जर का लायबिलिटीचा आला तर तो निगेटिव्ह दाखवणार. आता हा क्रेडिटर आहे, ह्याला 94,400 अमाऊंट दिसते आहे ती आपल्याला द्यायची आहे. जर तुम्ही ह्याला 95,000 पेमेंट केलं तर ह्याचा बॅलन्स जो आहे तो 600 निगेटिव्ह जातो, कारण लायबिलिटीचा बॅलन्स हा ऑलवेज अपेक्षित आहे डेबिट का क्रेडिट, क्रेडिट, पण तो डेबिट आला तर निगेटिव्ह दाखवेल. आता मी इथे बँकेमध्ये गेलो, एक बँक अकाउंट बनवला, आणि जर तो बँक ओव्हरड्राफ्ट असेल, मला बँकेने क्रेडिट दिलं, इथे बॅलन्स डेबिट दिसला पाहिजे, पण मला जर 10,000 क्रेडिट बँक देते आणि मी त्याचे 5,000 वापरले तर बॅलन्स निगेटिव्ह होईल, मग इथे तो मायनस दाखवेल. मायनस किंवा दिसतं अपेक्षित इथे अमाऊंट काय क्रेडिट, आणि जर ती डेबिट झाली तर ती निगेटिव्ह दाखवेल. बघा प्रॉफिट अँड लॉसला डावीकडे काय असतं, एक्सपेन्सेस, ते डेबिट असतात, आणि इथे बॅलन्स शीटला लायबिलिटी आहे ती इथे काय असते, प्रॉफिट अँड लॉसला डावीकडे डेबिट, लायबिलिटीला डावीकडे क्रेडिट. प्रॉफिट अँड लॉसला उजवीकडे काय इन्कम आहे ते क्रेडिट आहे, आणि असेटला बघा उजवीकडे डेबिट. आता हे एक फिनान्शियल स्टेटमेंट आहे, तुम्हाला इथे असेट दिसतील, तुम्ही क्रेडिट सेल केला आहे
तर क्रेडिट सेल केल्यावरती किती रुपये येणं आहे हे दिसेल. जसं आता हे परचेस केलं आहे हे देणं आहे, इथे तुम्हाला येणं दिसेल डेटरमध्ये, कॅश बॅलन्स दिसेल, बँकेतला बॅलन्स दिसेल, हे सगळे असेट आहेत. असेटमुळे काय कळतं, कंपनीला किती रुपये येणं आहे, कंपनीकडे स्टॉक किती आहे, कंपनीकडे फिक्स असेट किती आहेत हे कळतं. पण हे जसं एक प्लस पॉईंट आहे तसा ह्याच्या अगेन देणं किती आहे, हां देणं किती आहे, तर हा क्रेडिट परचेस केला आहे, मग अजून लोन असेल, टॅक्स भरायचा असेल, अशा लायबिलिटी किती आहेत. बॅलन्स शीट काय दाखवतं की त्या बिझनेसची फिनान्शियल पोझिशन म्हणजे येणं किती आहे आणि देणं किती आहे, किंवा त्या कंपनीची मालमत्ता किती आहे आणि त्याला देणं किती आहे. तर त्यावरून त्या कंपनीला एखादी फिनान्शियल इन्स्टिट्यूशन बँक जर ते लोन मागत असतील त्यांना ह्यावरून कळतं की लोन दिलं तर याची पेमेंट कॅपॅसिटी आहे का, डेटर किती आहे, क्रेडिटर किती आहे. तो म्हणतो की माझा दर महिन्याला मी 20 लाखाचा सेल करतो, मग ते म्हणतात सेल परचेसचं स्टेटमेंट आणा, तुमचे खर्च किती आहेत ते पण आम्हाला बघायला पाहिजे. मग ते कळतं प्रॉफिट अँड लॉस भरणं, म्हणजे एखाद्याचा टर्न ओव्हर आणि प्रॉफिट हे इन्कम एक्सपेन्स स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस भरणं कळतं, आणि त्याच्या मालमत्ता असेट इन्व्हेस्टमेंट किती आहे हे कळतं बॅलन्स शीटवर. आणि ज्या वेळेस तुम्ही काम करता, आता आपण हे लेजर बनवले, लेजर जेव्हा बनवले तेव्हा ह्या लेजरमध्ये काय केलं, आपण असेट नावाचा एक ग्रुप आहे, खाली लायबिलिटी नावाचा ग्रुप आहे, त्याच्या खाली इन्कम आणि एक्सपेन्स, चारच कुठलंही अकाउंट आहे कुठलंही लेजर आहे हे चारच ग्रुपमध्ये कॅटेगराईज होणार, आयदर असेट, दुसरं लायबिलिटी, एक्सपेन्स किंवा इन्कम. आता परचेस केलं तर एक्सपेन्स केला, पण मिळालं काय, स्टॉक घेतला, मग स्टॉक काय असेट आहे. आता जर हे क्रेडिट परचेस केलं नसतं, कॅशनी परचेस केलं असतं, तर इम्पॅक्ट कुठे आला असता, परचेस केलं आहे, परचेस केलं आहे हा इफेक्ट आला असता, परचेस केलं आहे हा इफेक्ट आला असता. पण जर कॅश रोकड दिली असती तर क्रेडिट नसता बनला, क्रेडिट कारण पैसे फ्युचरमध्ये देणार आहे म्हणून क्रेडिट आला. जर कॅशमधनं बँकेतनं पैसे दिले असते तेवढे पैसे बँकेतनं कमी झाले असते आणि स्टॉक तर आलाच असता, पेमेंट न केल्यामुळे क्रेडिटर क्रेडिट झाला आहे. त्यामुळे तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही बघितलं पाहिजे की इफेक्ट काय, गिविंग इफेक्ट काय, रिसिविंग इफेक्ट काय, मग त्यामध्ये काय घडतंय, एक्सपेन्स झाला पण स्टॉक आला, आणि स्टॉक आला त्याचा पेमेंट केलेलं नाही आहे त्यामुळे लायबिलिटी पण आली. आणि दुसरी गोष्ट, जो त्यामध्ये स्टॉक, जो त्यामध्ये टॅक्स आहे तो पण रेकॉर्ड झाला. नेक्स्ट आता अजून एक परचेस करतो, ठीक आहे. तर हे आलं ॲटोमॅटिक. आता जसं मी म्हणतो तुम्हाला डेबिट काय होईल, क्रेडिट काय होईल, ओके. आता मी एंट्री पुढे जाऊन कंटिन्यू करतो, पहिले एंट्री सेव्ह करून घेतो. दोन एंट्री झाल्या, आता बघा ही एंट्री मी काढली, काय डेबिट आहे काय क्रेडिट आहे बघायचं असेल. इथे चेंज मोड आहे, इथे ॲज वाउचर करा बघा. आता आपण इनव्हॉइस मोडला एंट्री करतो, आपल्याला डेबिट क्रेडिट बघावं लागत नाही. आता बघा लायबिलिटी कोणाची आहे, सप्लायरची, तो गेला क्रेडिटला, लायबिलिटी वाढली त्याला क्रेडिट दिलं आहे. पुढे सप्लायर यांनी काय दिलं, इनव्हॉइस दिला, याची इनव्हॉइसची कॉस्ट होती
एक 82,900 एक 82,900 ज्याला देणं आहे त्याच्या अगेन्स्ट त्यांनी जे परचेस माल दिला त्या मालाची किंमत सोपची 5,000 लेझर प्रिंटरची 150,000 मग ते दोन्ही मिळून अमाऊंट येते खाली प्लस आणखीन टॅक्स आहे डेबिट आहे तुम्हाला सेटअप मिळणार आहे याचा त्यामुळे डेबिटला आला तो टॅक्स आता जर हा कुठे गेला लायबिलिटीचा गेला तर निगेटिव्ह दाखवेल कारण तो डेबिट आहे जेव्हा आपण सेलला एंट्री करू तर तो क्रेडिट दिसेल कारण तो भरायचा आहे कळलं कळलं ना जर तुम्हाला डेबिट क्रेडिटला क्रेडिट डिलच करायचं नसेल तुम्ही अशी एंट्री करा विषय संपला प्रॉफिट अँड लॉस बनेल बॅलन्स शीट बनेल पण जर तुम्हाला त्याचा प्रॉफिट अँड लॉसला काय इफेक्ट होतो त्याचा काय इम्पॅक्ट होतो तुम्हाला समजून घ्यायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट म्हणजे तुम्हाला प्रत्येक एंट्री त्याचा जो मोड आहे हा डेबिट क्रेडिट करून तुम्ही बघाल जर का तर कसं होतं की सांगतो बघा कसं आहे आता ही एंट्री मी केली ह्या दोन एंट्र्या केल्या ह्या दोन एंट्र्याचा मी इम्पॅक्ट दाखवतो काय एक लक्षात घ्या आपण जे रिटर्न फाईल करतो त्या रिटर्न फाईलमध्ये आपल्याकडे लायबिलिटी किती आहे हे आपण गव्हर्नमेंटला सांगतो GST 3B ती लायबिलिटी पे तुम्ही कशी करणार दोन मार्गाने एक म्हणजे क्रेडिट जे असेल ते आणि कॅश समोर तुम्हाला दिसतं आहे ही लायबिलिटी तुम्ही डिक्लेअर करणार ती लायबिलिटी किती आहे मग जी लायबिलिटी आहे ती इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी लेजर रजिस्टरमध्ये तिथे रेकॉर्ड होते त्या महिन्यामध्ये तुम्ही जो क्रेडिट अवेल केला असेल त्या रिटर्नमध्ये तो पण तिथे रेकॉर्ड होतो आता जर माझा सेल कमी असेल आणि परचेस जास्त असेल तर माझ्या क्रेडिट लेजरला किती बॅलन्स जमा आहे हे इकडे दिसतं कॅश आहे आता ही कॅश का आली आहे ECO थ्रू सेल केला आहे झोमॅटो किंवा अशा प्रकारच्या वेबसाईटवरनं त्यांच्या थ्रू सेल केला आहे त्यांनी TCS कट केला आणि मग तेवढी कॅश जमा झाली त्यांच्या अकाउंटला कॅशही जमा आहे आणि क्रेडिट पण जमा आहे आता ह्यांनी ज्या वेळेस रिटर्न फाईल लास्ट टाईम केलं आहे आता आपण जुलैच्या महिन्याचं 20 ऑगस्टला करणार पण जूनचं केलं आहे तर जूनचं मला बघायचं असेल तर इथे बघा सर्व्हिसेस आहे खाली लेजर आहे इथे बघा लायबिलिटी आहे हे मी लायबिलिटी काढली ह्या लायबिलिटीमध्ये काय म्हटलं इथे रिटर्न रिलेटेड लायबिलिटी क्लिक केलं 22-23 कुठला महिना पाहिजे मला जून किंवा इथे मी April to June घेतो बघा तीन महिने दाखवेल बघा आता काय दिसतं यामध्ये तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेशन वाटेल थोडं गुंतागुंतीचं वाटेल की 18-5 रिटर्न फाईल केलं हा एप्रिलचा केला असेल 18-5 त्याच्यामध्ये एक रेफरन्स नंबर होतो जी लायबिलिटी रेकॉर्ड झाली ती या डेबिटला जाते ओके आणि पुढे टॅक्स किती होता 94,159 टोटल किती झाली 188,318 रिव्हर्स चार्जमध्ये काही नव्हतं लायबिलिटी फॉरवर्ड चार्जमध्येच होती ओके त्याच्या खाली बघा 18-5 एक दुसरा रेफरन्स नंबर आहे क्रेडिट 94,159 लायबिलिटी पे केली इथे कुठेही त्यांनी कॅश यूज नाही केली अमाऊंट डेबिटेड क्रेडिटेड सेम पुढे मी बघाल 65,038 ही लायबिलिटी आहे मग ती कशी पे केली आहे क्रेडिटनी
लेजर यूज फॉर डिस्चार्जिंग लायबिलिटी, क्रेडिट लेजरने जर कॅश वापरली असेल तर खाली कॅश येते. दुसरी पार्टी जातो अकाउंटिंग तुम्ही इझिली करून जाल, तुम्हाला हे जे बॅकग्राऊंड कन्सेप्ट आहेत ना ह्याच्या करायला फार वेळ द्यायला लागतो. टॅली मध्ये काम इझी कराल, पण टॅली मध्ये काम तुम्ही काय करताय, कशा करता करताय, त्यामध्ये टॅक्स रेकॉर्ड करताय, त्याचा मग पोर्टलला कुठे इफेक्ट होतो, हे बारीक बारीक गोष्टी समजवण्याकरता वेळ लागतो. त्यांच्याकडे काही क्रेडिट वगैरे काही नसतं, यांना कॅश भरावी लागते. आता यांचं जर बघितलं, लेजरला गेलो, लायबिलिटीला गेलो, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, मला कुठला पिरियड पाहिजे, एप्रिल टू जून. बघा आता लायबिलिटी किती आली, आय जी एस टीची आली 28,414, सेंट्रल टॅक्स 2,171, स्टेट 2,160. ओके, पुढे एकूण लायबिलिटी आय जी एस टीमधली, सी जी एस टीमधली, ई जी एस टीमधली पुढे दाखवून टोटल मिळाली 52,745. आता 52,745 ह्यांच्याकडे क्रेडिट अवेलेबल नव्हतं. क्रेडिटने किती पे केली, तर क्रेडिटनी बघा खाली कॅश आणि क्रेडिट दोन्ही सात, कॅश आणि क्रेडिटमध्ये इंटिग्रेटेड टॅक्स 20,760 क्रेडिटनी 27,654. इथे बघा, इथे कॅशनी किती पे केला, 20,760, आणि क्रेडिटनी लेजर यूज फॉर डिस्चार्जिंग लायबिलिटी, म्हणजे हा टॅक्स भरण्यासाठी त्यांनी क्रेडिट किती वापरलं आणि कॅश किती वापरली हे दिसतं. आता जरी कॅश वापरली आहे, तुम्हाला इथे जर तुम्ही येऊन बघाल सर्व्हिसेसमध्ये लेजर कॅश किती होती, इथे बघा इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर कुठला पिरियड, एप्रिल जर फाइलिंग कधी केलं, मेला केलं. बघा कॅश भरलीची इथे एंट्री येते, रेफरन्स नंबर येतो की कॅश भरली, किती टाइम ऑफ डिपॉझिट, किती वाजता रिपोर्टिंग डेट बाय बँक. मी ऑनलाईन जेव्हा भरतो चलन, बँकेच्या अकाउंटमधनं गव्हर्नमेंटच्या अकाउंटला पैसे गेले ती वेळी, केव्हा केव्हा काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला, मी आज पैसे भरले, टेक्निकल प्रॉब्लेम झाला आणि ते उद्या बँकेत पैसे गेले, आज लास्ट डेट आहे, तर मला नियम असा आहे की एक दिवस मी लेट केलं, मला लेट फीस द्यावी लागेल. तर नियमाप्रमाणे असं आहे की बँकेमधनं पैसे गव्हर्नमेंटच्या अकाउंटला जातील त्यावेळेस तुम्ही डिपॉझिट केलं असं मानलं जाईल. मी म्हणेन मी डिपॉझिट 2 तारखेला केले, ते म्हणतात नाही 3लाच मिळालं, त्यांना 3लाच डिपॉझिट केलं. त्यामुळे इथे डेट काय असते, टाईम ऑफ डिपॉझिट, रिपोर्टिंग डेट बाय बँक, बँकने रिपोर्ट केले ज्या डेटला, ज्या वेळेला, त्या वेळेला काय झालं. आता अशा अनेक लोक एंट्र्या करतात, मग त्याचं त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन करण्याकरता प्रत्येक एंट्री कॅश क्रेडिट लायबिलिटी असो, त्याचा एक रेफरन्स नंबर असतो, युनिक रेफरन्स नंबर, या नंबरला काय आलं, कॅश आली, अमाऊंट डिपॉझिटेड ही कुठे लागली, क्रेडिटला गेली. बघा इकडे 20,760. आता ह्या अमाऊंटचं मी चलन बनवलं असेल तर मी सर्व्हिसमध्ये जाईन, इथे पेमेंट आहे, पेमेंटमध्ये चलन हिस्ट्री आहे, इकडे जाईन. एक लक्षात घ्या, तुम्ही जी माहिती गव्हर्नमेंटला देताय ती सगळी माहिती इथे रेकॉर्ड होते, छोटे मोठे रेफरन्स आहेत हे सगळे रेकॉर्ड होते, जी माहिती दिलेली आहे ती सगळी इथे आली. चलन जे बनवलं, हे बघा 70,112 पेमेंट केलं होतं,
या डेटचे. त्याच्या अगोदरचा रेफरन्स जो असेल इथे 22,931 1806 जी अमाऊंट दिली होती हे चलन नोट हे बघा. आय जी एस टी आहे 20,658, सी जी एस टी आहे, इंटरेस्ट लागला, लेट फीज लागली तर ती सगळी भरावी लागते. ओके, आता मला एक सांगा की ज्या वेळेस इथे क्रेडिट होतं सर्व्हिसेसमध्ये लेजरमध्ये इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ह्याचा बॅलन्स काढतो, क्रेडिट किती होतं पटकन तुम्हाला कळेल असं नाही आहे, थोडा वेळ लागेल, तुम्हाला थोडंसं तिथे लक्ष द्यावं लागेल पण कळेल. कळतं कळत नाही ह्याचा भाग नाही. हे बघा, आता मला एक सांगा, आपण आपल्या आपल्याकडे क्रेडिट आहे आपल्या अकाउंटला काय दिसतं, असेल का लायबिलिटी? बघा तुमच्याकडे टॅलीमध्ये, टॅलीमध्ये इकडे मी गो टूमध्ये जातो आणि तुम्हाला बॅलन्स शीट दाखवतो, तर या बॅलन्स शीटमध्ये जे क्रेडिट आहे, जे क्रेडिट आहे त्याचा बॅलन्स डेबिट आहे, मायनस येतो. हां, मायनस आहे, डेबिट आहे. आता जर तुम्हाला हे असेटला घ्यायचं असेल, ही जी आपल्याला काय असेट आहे ना आपली, इनपुट टॅक्स क्रेडिट तुमची असेट आहे. जसं तुम्ही कॅशने पे करता लायबिलिटी, कॅशने पे करता तसं क्रेडिटने पे करता, कॅश असेट आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे परचेज करताना जी अमाऊंट गव्हर्नमेंटला दिली ती कॅश आहे. तर मग इथे आपल्याला काय करावं लागेल, एक जेवी ऍडजस्टमेंट एंट्री पास करून हे जे सी जी एस टी ए जी एस टी आहेत हे आपण उजवीकडे असेटला आणू शकतो, हे असेटला आणू शकतो. कशाप्रकारे बघा, तुमच्याकडे सी जी एस टी किती आहे, 21,150 आहे ना, 21,150 सी जी एस टी आहे. क्रेडिट वॉचर 1 जुलै, मी जे बी पास करतो 1 जुलै, ॲडजस्टमेंट एंट्री आहे. सी जी एस टीला अमाऊंट किती आहे खाली दिसते बघा, 21,150 21,150 ही कुठे जाणार आहे, एक मिनिट, ही जी अमाऊंट आहे ही कुठे जाणार आहे, तर ही जाणार आहे, एक मिनिट, सी जी एस टीच्या तुमच्या अकाउंटला जी अमाऊंट आहे सी जी एस टी इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, ओके, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर सी जी एस टी इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. जर एक खूप मोठे वाटा असेल इलेक्ट्रॉनिक शब्द छोटा करा, त्याला डॉट द्या, क्रेडिटला आपण छोटा करा, सी आर डॉट द्या, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. कॅश काय, करंट असेट आहे, तसंच ही पण करंट असेट आहे, करंट असेट, ओके, इक्विवलंट टू कॅश आहे ना, तुमच्याकडे क्रेडिट आहे, तुम्ही कॅशच्या ऐवजी क्रेडिट पहिले देता. बाकीचे हे ऑप्शन आहेत, जी एस टी ॲप्लिकेबल नॉट, हे सगळं करायचं. आता सी जी एस टीमध्ये जी अमाऊंट आहे एक मिनट, सी जी एस टी ए जी एस टी मध्ये किती अमाऊंट आहे, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर 21,150 टाकलं. सेम आता मला अजून एक लेजर लागेल याच प्रमाणे, ए जी एस टी इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, हे पण करंट असेट आहे, 21,150 आणि सी जी एस टीमधला बॅलन्स किती आहे, 21,150. ए जी एस टीमध्ये बॅलन्स किती आहे,
हे जे मी ट्रान्सफर केले त्या ह्याचा बॅलन्स शीटला इफेक्ट काय येईल बघा. नितीन मी ट्रान्सफर केली, मी एंट्री केली, ड्युटीजन टॅक्सेसमधनं इथनं गेले आणि उजवीकडे आले सी जी एस टी इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर 2150 हे तुमच्याकडे कुठे आहे? डेबिटला आहे. कारण ॲज अ टॅक्स पेअर तुमची ॲसेट आहे. गव्हर्नमेंटची ॲसेट असेल का लायबिलिटी असेल? गव्हर्नमेंटची लायबिलिटी. हां म्हणजे गव्हर्नमेंटला इथे बघा क्रेडिट द्या दिसतं. गव्हर्नमेंटला क्रेडिटला जाईल. गव्हर्नमेंटला द्यायचे पैसे. हां त्यांना द्यायचे ते पैसे. कॅश पण त्यांच्या क्रेडिटला जाते. कारण कॅश त्यांना ती जमा केली ती लायबिलिटी त्यांची ॲसेट आहे. गव्हर्नमेंटची कमाई काय? तर टॅक्स आहे. टॅक्स त्याच्याकरता काय आहे? डेबिट आहे. मग त्याच्या अगेन्स्ट कॅश आणि क्रेडिट हे ॲडजस्ट करायला लागतं. त्यामुळे आपल्याकडे जे टॅक्सपेअरच्या अकाउंटला जे डेबिट आहे त्यांच्याकडे क्रेडिट आणि त्यांच्याकडे जे क्रेडिट आहे ते टॅक्सपेअरच्या अकाउंटला डेबिट होईल. हे लक्षात घ्या ह्या गोष्टी. त्यामुळे इकडे तुम्हाला जे दिसतं इकडे की ट्रान्झॅक्शन टाईप कुठला आहे हे क्रेडिट आहे. ओके आणि जी लायबिलिटी आहे मी तुम्हाला ती लायबिलिटी पण दाखवली. तुम्हाला हे मी काय दाखवतो? क्रेडिट लेजर. क्रेडिट लेजरला अमाऊंट कुठे जाईल? गव्हर्नमेंटच्या अकाउंटला. आणि मग जेव्हा ती आपण युटिलाइज करू क्रेडिटवरून ती डेबिट जे इफेक्ट दिसत आहेत लायबिलिटी पे करण्याकरता वापरली. ती लायबिलिटी गव्हर्नमेंटने दिली वापरली. तर लायबिलिटी जी आहे ती डेबिट दिसते. लायबिलिटी किती आहे ती इथे दिसते. हा जो रेफरन्स नंबर आहे हा लायबिलिटीज आहे. हा रेफरन्स नंबर आहे तो क्रेडिट्स आहे. ओके आता तुम्हाला काय करायला पाहिजे माहिती आहे का? तुम्ही 3B काढला पाहिजे की 3B मी लायबिलिटी किती दाखवली होती कुठल्या महिन्याचा जो महिना मी इथे बघतो June 22. मग June 22 मी इकडे गेलो डॅशबोर्डला. मग इथे गेलो फाईल रिटर्नला. जूनचा रिटर्न फाईल झालेला आहे. Quarter 1 येतो. मग जून येईल. इथे GSTR 3B लायबिलिटी डिक्लेअर किती केली होती आणि क्रेडिट किती होतं हे 3.1 कळेल तुम्हाला इकडे की लायबिलिटी किती आहे. हे बघा 36,918 लायबिलिटी आहे. 36,918 CGST GST आहे दोन्ही आहे. मग आता ही लायबिलिटी डेबिट लावेल गव्हर्नमेंटच्या आणि त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट किती होता. क्रेडिट किती होता इलिजिबल ITC तुम्हाला कळेल क्रेडिट किती आहे. इलिजिबल ITC दाखवेल हे 3.1 होतं. हे 4 आहे. 4 इलिजिबल ITC येतो. त्यामध्ये बघा किती आहे ऑल दर ITC 1699 1086. ते हे जे रेफरन्स आहेत हेच रेफरन्स तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये लेजर क्रेडिट लेजरमध्ये जसं टॅक्सपेअरनी GST 3B लायबिलिटी डिक्लेअर केली आणि क्रेडिट क्लेम डिक्लेअर केला का त्याची एंट्री या त्याच्या लायबिलिटीमध्ये लायबिलिटी आणि क्रेडिटमध्ये क्रेडिट तिथे दिसणार तुम्हाला. क्रेडिट किती त्यांनी क्लेम केलं जून क्रेडिट बॅलन्स क्रेडिट लेजर. मग इथे तुम्हाला विचारता कुठल्या महिन्याचं बघायचं आहे तो महिना द्या. तुम्हाला जूनचं बघायचं आणि जून दिन आजपर्यंत दाखवा. मग तेच रेफरन्स तुम्हाला इकडे दिसतील. एप्रिल आहे, मे आहे, जून आहे, तेच रेफरन्स इकडे दिसतील. हे तुम्हाला समजून घ्यायला लागेल की लेजरला कशाप्रकारे काय दाखवलं जातं आणि हे कुठनं येतं. ते GST 3B तुम्हाला लायबिलिटी डिक्लेअर केलेली आहे ती लायबिलिटी जाईल लायबिलिटी रजिस्टरला, क्रेडिट जाईल क्रेडिट रजिस्टरला. मग डेबिट काय क्रेडिट काय पटकन समजण्यातली गोष्ट नाही आहे पण वेळ दिलात इंटरेस्ट घेतलात फोकस केला तर कळेल. ओके आपल्या ह्यामध्ये काय जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे ते पहिले प्रॉपर रेकॉर्ड झालं पाहिजे. अकाउंटिंग आपल्याकडे प्रॉपर झालं पाहिजे. जर अकाउंटिंग प्रॉपर झालं नियमाप्रमाणे तुम्हाला किती ITC घेता येतो हे कळलं तर तेवढाच ITC नियमाप्रमाणे जर क्लेम केला तर पोर्टलला जे दिसतंय आणि तुमच्या टॅलीमध्ये किंवा अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये जे दिसतंय ते मॅच होईल. जर ते मॅच झालं तर तुमचे कॉम्प्लायन्सेस प्रॉपरली चालले. आणि जर सॉफ्टवेअरमध्ये वेगळ्या एंट्री आहेत आणि कॉम्प्लायन्सेस करणाऱ्यांनी त्यामध्ये वेगळे आकडे टाकले आणि मग ज्या वेळेस डिपार्टमेंटची इन्क्वायरी आली आणि मग ते चेक झालं तर मग डिफॉल्ट होणार तिकडे.
मग चूक होणार की तुम्ही काय दाखवलं असं, तुम्ही काय उत्तर देणार, कोण जबाबदार ह्याला? मग टॅक्स पेअर म्हणतो आम्ही तर हे काम करत नाही, आमच्याकडे फक्त बिलिंग होतं, अकाउंटिंग होतं, कॉम्प्लायन्स वेगळ्या माणसं करतात. मग तो कॉम्प्लायन्स करणारा बोलतो मी काय प्रत्येक चेक करू शकत नाही, माझ्याकडे जी माणसं आहेत ती एंट्री करतात, त्यांनी कोणतरी चूक केली असेल तर ते माणसाकडनं चूक होतेच, त्याला काय करणार आपण? पण आता त्याचं जे काय पुढे जाऊन इंटरेस्ट भरायचं आहे, पेनल्टी भरायची, ती जबाबदार कोण कोण करणार? टॅक्स पेअरच भरणार, टॅक्स पेअरच भरणार. प्रॉब्लेम आहे, बघा डिपार्टमेंट गव्हर्नमेंट काय देणार असताना ते गव्हर्नमेंट टीचर येणार आहे का बोलायला की द्या म्हणून हे घ्या परत? असं नाही होत ना. जर तुम्ही शॉर्ट पेमेंट केलं, चुकीचं पेमेंट केलं, चुकीचा क्लेम घेतला आणि तो जर काय तपासणी अधिकाऱ्याच्या लक्षात आला तर तुम्हाला तो विचार ना करणार की क्लेरिफिकेशन द्या. मग तुम्ही क्लेरिफिकेशन काय देणार त्यामध्ये? त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट की आपण जे नियम बघतोय त्याप्रमाणे प्रॉपरली अकाउंटिंग करा, प्रॉपरली बिलिंग करा, त्याचा प्रॉपरली क्रेडिट क्लेम करा. जर ते केलंय किंवा करणारा वेगळा व्यक्ती आहे आणि अकाउंटिंग करणारा वेगळा व्यक्ती आहे तर त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केलं पाहिजे की आपल्याकडे जे रेकॉर्ड झालंय तेच वरती अपलोड झालंय ना. टॅक्सपेअर तुम्ही आहात, तुमच्याकडे बिलिंग होतं, तुमच्याकडच्या बिलिंग प्रमाणे रिटर्न चाललाय की नाही हे तुम्ही क्रॉस चेक करू शकता ना. टॅक्सपेअर रिटर्न करणारा व्यक्ती तो काय जे काय काम करतो त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जर तफावत आली, तुम्ही विचारलं की तुम्ही क्लेम कमी का घेतला, जास्त का घेतला, आमच्याकडे तर एवढा क्लेम नाही आहे, क्रेडिट एवढं नाही आहे, तुम्ही का घेतलं? पण अकाउंटंट जो असेल त्याला या गोष्टी माहिती असतील, क्रेडिट लेजर काय, डब्ल्यू रजिस्टर काय, कॅश लेजर काय, तर तो विचारेल ना हे कुठे जातं, काय होतं, कशा प्रकारे प्रोसेस होतं, हे तर माहितीच नाही आहे अकाउंटंट कम्युनिटीला आणि त्याला जबाबदारच नाही आहे. तर हे काम असं चालणार. आता मला किती वेळ गेला आहे तुम्हाला समजून सांगायला कन्सेप्ट की लायबिलिटी रजिस्टर काय असतं. आता मी अशी एंट्री करतो, मी अशी एंट्री करतो, अशी एंट्री तुम्ही केली ना, समोरचा व्यक्ती बघेल बोल हे काय, कारण कोणी करतच ना अशा एंट्री. आता मी हे प्रॉपरली चालू आहे की पोर्टलला काय होणार आहे, हे क्रेडिट मिळणार आहे, म्हणजे तुमचं हे काय असं आहे ना ट्रान्सफर केले, मी ते ट्रान्सफर केले. आता लायबिलिटी आहे, सिस्टमॅटिक अकाउंटिंग करायचं असेल तर या प्रकारे व्हायला पाहिजे. कन्फ्युजन होणार ना, ते का आलं मायनस हे मी सांगितलं, त्याच्यावरती एवढ्या वेळ घालवला आणि मग त्याचा लिंक कुठे आहे, तर पोर्टलशी आहे, मग पोर्टलला काय केलं आहे, असेट म्हणून केलं आहे, तुमच्याकरता असेट आहे, गव्हर्नमेंटकरता ते देणं आहे, हे देणं आहे त्याच्या ॲडजस्ट करायचं आहे म्हणून त्याच्याकरता देणं आहे, म्हणून इथे डेबिट आहे तिकडे क्रेडिट आहे. आता तुम्ही बॅलन्स बघायला याचा, याचा बॅलन्स तुम्हाला डेबिट दिसेल, अगोदर क्रेडिट होता, आता डेबिटला आला. डेबिटला का आला? कारण की मी एंट्री केली. काय एंट्री केली? डेबिटला आपण दोन लेजर टाकली आणि क्रेडिटला काय होतं तिकडे सी जी एस टी जी एस टी, मग ते क्रेडिट जे होते लायबिलिटी दाखवत होते ते कुठे आले? असेटला, कारण ते लायबिलिटी होती. आपण लायबिलिटी जेव्हा भरणार तेव्हा हे क्रेडिट क्लेम करणार आहोत. मी लायबिलिटी कॅशमध्ये भरणार नाही तर ही अमाऊंट ॲडजस्ट होणार आहे. जी सेट ऑफ ही अमाऊंट आहे 2150 सी जी एस टी, ती आपण वेगळ्या लेजरला ट्रान्सफर केली सी जी एस टी, आणि ही आपली असेट आहे म्हणून ते डेबिट आहे. असेट वाढली तर डेबिट, आणि इथे सी जी एस टी एस जी एस टी हे क्रेडिट झाले. लायबिलिटी वाढली तर डेबिट, लायबिलिटी कमी झाली तर क्रेडिट. आता मी रेकॉर्ड काय केलं, क्रेडिट रेकॉर्ड केला, दोन एंट्र्या राखल्या परचेसच्या, आणि तुम्हाला मी इंट्रोडक्शन दिलं सगळं की पोर्टलला काय असतं, लायब्ररी रजिस्टर, क्रेडिट लेजर, कॅश लेजर, हे सगळं असतं. आता पुढे जातो आपण. आता याचा इफेक्ट कुठे मिळेल? जर परचेस तुम्ही केला असेल, तुम्ही काही परचेस केला असेल, तर त्याचा अकाउंटिंग इफेक्ट काय मिळतो की हे तुमच्या परचेस रजिस्टरला जाईल, परचेस रजिस्टरला जाईल. हे बघा, हे गेलं परचेस रजिस्टरला, इथे खाली बघा कॉलमनार एक इफेक्ट आहे, एक रिपोर्ट आहे, त्यात तुम्ही एकाच स्क्रीनवरती सगळं माहिती बघू शकता की परचेसमध्ये काय आहे, स्टॉक काय आहे, क्वांटिटी, रेट, जी एस टी,
इनवॉइस वैल्यू 94,400 जीएसटी किती आहे, परचेस अमाऊंट 80,000 आहे, जीएसटी किती आहे, हे सगळं एकाच स्क्रीनवर दिसतं. आता याचा जीएसटीचा रिपोर्ट काय, याचा जीएसटीचा रिपोर्ट जो आहे, मी इकडे याल डिस्प्ले मोर रिपोर्ट, जीएसटी रिपोर्ट, जीएसटी आर टू हा परचेसचा. कुठला महिना होता? 1 जुलै ते 31 जुलै या महिन्याचा आपण बघतोय. बघा बी टू बी दिसेल इकडे. आता जीएसटीआर टू पहिले जे होतं, मग आता परत एक विषय सांगतो, परत एक विषय सांगतो. जीएसटी आर 1 मध्ये काय जातं, आउटवर्ड सप्लाय म्हणजे सेल. ओके, हा सेल्स आहे. आता जीएसटी आर 2 मध्ये काय म्हणजे परचेस आहे, इनवर्ड. इथे आउटवर्ड, आउटवर्ड सप्लाय, इनवर्ड सप्लाय. आता 11 तारखेला आपण आता जीएसटी आर 1 भरतो. पहिले काय होतं, गव्हर्नमेंटने असं केलं होतं की तुम्ही 10 तारखेपर्यंत जीएसटीआर 1 भरायचं. ओके, 10 तारखेपर्यंत जीएसटीआर 1 भरायचं. 11 ते 15 तुमचा जो जीएसटीआर 2 आहे, माझ्या कम्प्युटरमध्ये जीएसटीआर 2 आहे ना, माझ्या सप्लायरप्रमाणे तो मॅच झाला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे 2 इनवॉइस आहेत, ते माझ्या सप्लायरने अपलोड केले तर मला गव्हर्नमेंट रिपोर्ट देईल, गव्हर्नमेंट मला रिपोर्ट देईल जीएसटीआर 2A. सप्लायरकडनं 2 इनवॉइस आलेले आहेत, मग मी बघीन माझ्या जीएसटीआर 2 मध्ये किती इनवॉइस आहेत, 2. सप्लायर किती टाकले, 2, म्हणजे माझं मॅच झालं. ह्या सप्लायरचं मॅच झालं. दुसरा एक सप्लायर आहे, त्याचे 5 इनवॉइस आहेत, त्याने 4 अपलोड केले, त्याने 4 एक केलं एक कमी केला, तर मी काय करीन, मी त्याला सांगेन 1 इनवॉइस तू अपलोड नाही केला, 10 तारखेपर्यंत तुला जीएसटीआर 1 मध्ये आउटवर्ड टाकायचा होता, तू टाकलाच नाही. मग गव्हर्नमेंट सांगितलं, आता त्याचा चान्स गेला. आता तो इनवॉइस जो आहे जो त्यांनी मिस केलाय, तो तुम्ही त्या तुमच्या जीएसटीआर 2 मध्ये आहे, तो मान्य करतो की त्याचा इनवॉइस होता पण तो विसरलाय, किंवा त्यांनी जे इनवॉइस अपलोड केले त्यामध्ये काय क्वांटिटी रेट मिस्टेक आहे, तुमच्या इनवॉइसमध्ये वेगळा अमाऊंट आहे, तिकडे वेगळी आहे. तर मग जो रेसिपियंट आहे, बायर आहे, तो आपल्या अकाउंटला तो इनवॉइस दिसतोय किंवा दिसत नाही, तो इनवॉइस तो ॲड करू शकतो किंवा तो दिसतोय तो चेंज करू शकतो, आणि तो चेंज करून तो त्याचा जीएसटीआर 2 मध्ये ती इन्फॉर्मेशन सबमिट करणार. आता जीएसटीआर 2 आपण भरत नाही, गव्हर्नमेंटने जीएसटीआर 2 सस्पेंड केला, आता भरत नाही आपण. जीएसटीआर 1 भरल्यानंतर 10 तारखेला 11 ते 15 गव्हर्नमेंटने ही प्रोसेस अशी ठेवली होती की मग जीएसटीआर 2 प्रमाणे बायरने चेक करायचं की जीएसटीआर 2A प्रमाणे जीएसटीआर 2 मॅच होतो की नाही, आणि जर त्यामध्ये काही करेक्शन असेल तर ते करेक्शन करून जर का त्यांनी अपलोड केला, तर ज्यांनी जीएसटीआर 1 भरलाय तो जर चुकीचा भरलाय तर त्याच्याकडे जीएसटीआर 1A मध्ये ते अपडेट होऊन येणार. 4 इनवॉइस तुम्ही टाकले, 5वा हा घ्या, त्याच्या 1A मध्ये येणार की आपण हे विसरलो होतो, मग तो ऍक्सेप्ट करणं माझा होता, म्हणजे मग त्याचा जीएसटीआर 1 या 1A नुसार अपडेट होईल. आणि जसा मी जीएसटीआर 2 मध्ये टाकलं की 1 इनवॉइस कमी आहे, आणि तो ह्याने ॲक्सेप्ट केला का माझ्या 2A मध्ये तो इनवॉइस येणार. हे कधीपर्यंत करायचं, 15 पर्यंत. आता जर का आता ज्याप्रमाणे अपडेट केलं, माझी लायबिलिटी 15,000 आहे आणि माझं जे क्रेडिट आहे हे जर का 13,500 आहे, तर मग मी जीएसटीआर 3 भरणार कधी, 20 तारखेपर्यंत, 20th पर्यंत. आता जर का ह्याच्या 4 इनवॉइस आहेत आणि 5वा इनवॉइस त्याने टाकलाच नाही, पण बाहेर म्हणतो की माझ्याकडे इनवॉइस आहे आणि तो त्याने टाकला, आणि सप्लायर म्हणतो मी ॲक्सेप्ट नाही करणार, मग हा मॅटर डिपार्टमेंटकडे जाणार, अदरवाईज डिपार्टमेंटच्या मध्ये हस्तक्षेप नाही काय. मग असे काय डिस्प्युटेड मॅटर असतील ते मग 2 दिवसामध्ये ते निपटवायचे, 17 तारखेपर्यंत.
18-19-20 मध्ये मग हे जे काही लायबिलिटी आहे 15,000 लायबिलिटी आहे, 13,500 काय आलेले क्रेडिट जिथे मॅच झालेले आहे, म्हणजे 1,500 जे आहेत हे मग कॅशमध्ये भरायचे. ही सिस्टम गव्हर्नमेंटनी बनवली, ज्यांनी बनवली ज्यांनी निर्णय घेताना वाटलं भारी सिस्टम आहे, एकदम टॅक्स पेमेंट एकदम ॲक्युरेटली येईल. इथे अपेक्षित काय होतं की टॅक्स पेयर ज्या डेट दिल्यात त्या डेटला तयार आहे जी एस टी R1 भरायला. आता टॅक्स पेअर म्हणतो की आम्ही ते इन्व्हॉइसिंग करतो, बिलिंग करतो, जी लोक काम करणार आहेत त्यांना हा सिस्टम कसा ऑपरेट होतो, कसं काम चालतं हे माहिती पाहिजे. म्हणजे हजारो लोकांना या सिस्टमबद्दल ट्रेनिंग देणं गरजेचं होतं. वेबसाईट प्रॉपरली बनणं, टेक्निकली परफेक्ट असणं हे गरजेचं होतं. या दोन्ही गोष्टीमध्ये काम करणारे आणि वेबसाईट बनवणारे हे फेल गेले आणि मग GSTR2 कधी होऊ शकला नाही. त्यांनी एकदा केला, एकदा आणला होता पण तो कोणाला कळलाच नाही. आम्ही केला एकदा का पार्टीचा फाईन, फार त्रासदायक काम होतं. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 6 महिन्यामध्ये सगळ्यांचा बीपी हाय झाला होता. वेबसाईट चालते नाही चालत, टेक्निकल फॉल्ट टाकतोय वेगळं दिसत टाकलं दिसतच नाही. यांच्याकडे 40-50 पार्ट्या आहेत, ते झोपतच नव्हते, काय करायचं काय. आणि ज्या प्रकारे मोदींनी इम्प्लिमेंट केला होता, नाही केला तरी डोक्यावर बसेल आपल्या, म्हणजे टॅक्स पेअर डोक्यावर बसेल. टॅक्स पेअर मग जे ज्याचं काम करणार आहेत ते डोक्यावर बसेल, सगळ्यांना टेन्शन कसं काय करायचं. आणि मग हे सगळं वर्कआउट होत नव्हतं, मग GSTR2 गव्हर्नमेंटनी सस्पेंड केला आणि GSTR2A जो आहे तो त्यांच्याकडे आलाच नव्हता. मग गव्हर्नमेंटनी काय सांगितलं की तुम्ही GSTR1 करा, तुम्ही GSTR1 करा, ज्यात आउटवर्ड लायबिलिटी दाखवा आणि तुमच्या बुक्समध्ये जे परचेस आहे ते तुम्ही सरसकट क्लेम करा. आणि आत्ता आम्ही GSTR2 कॅन्सल करतोय, 2A पण नाही आहे आमच्याकडे आणि 3 त्यामुळे येणारच नाही आहे. म्हणजे ते त्यांच्याकडे टेक्निकली अनसक्सेसफुल झाल्यामुळे, त्यांची सॉफ्टवेअर कंपनीने काम ते प्रॉपर न केल्यामुळे GSTR1 आणि मग विदाऊट GSTR2A लोकांनी जे इनव्हॉइस आहेत जो माल घेतला आहे जे इनव्हॉइस आहेत पण गव्हर्नमेंट रिपोर्ट नाही करत आहे 2A मध्ये, पण तुम्ही त्याला इनपुट टॅक्सकडे क्लेम करू शकता. आणि मग 3 नसल्यामुळे टाइमिंग GSTR3B हा फाईल करा. आणि मग जसं ते तात्पुरतं होतं तेच परमनंट झालं. आता GSTR2 GSTR2A हे नाहीचे अस्तित्व नाही. 2A नंतर गव्हर्नमेंटने अपडेट केलं, आता आपल्याकडे 2A आहे. आणि मग 2A मध्ये काय लिमिटेशन होते म्हणून 2B पण दिला आहे, पण इमिजिएटली 2A इम्प्लिमेंट झाला नाही, पण तो पुढे झाला अवेलेबल, तो पुढच्या काळात अवेलेबल झाला, पुढच्या काळात तो अवेलेबल झाला. आता आपल्याकडे GSTR1 होतो आहे, GSTR2A आणि GSTR2B आहे, आणि तेच तुम्हाला मी इकडे जेव्हा लॉग इन केलं तेव्हा दाखवले. जेव्हा आपण लॉग इन करतो तेव्हा आपल्याला इकडे काय दिसतं बघा, जेव्हा आपण फाईल करायला जातो GSTR रजिस्ट्रेशन जेव्हा फाईल करायला जातो आता मी जुलै जेव्हा करायला जाईन जुलै मंथ माझ्याकडे बघा GSTR1 आहे, मग GSTR2A आहे, 2B आहे आणि GSTR3B आहे. आता जेव्हा माझा सप्लायर फाईल करेल, माझा इनवर्ड सप्लाय त्याचा आउटवर्ड सप्लाय तो GSTR1 फाईल करेल, ते माझ्या 2A मध्ये येईल आणि 2B मध्ये पण येईल. आणि 2A आणि 2B काय फरक आहे हे मी सांगणार नंतर. आणि 3B मध्ये आपण ॲक्च्युअल पेमेंट करतो. आउटवर्ड हा सेल आहे. आणि 3B मध्ये तुम्ही समरी देता, सेलची एकूण अमाऊंट किती आहे, त्याच्यावरचा CGST किती, AGST किती, एवढंच यावर दिलं जातं. आता मी GSTR1 नाही भरला तर हे यू हॅव नॉट फाईल GSTR1 तर हे ॲक्टिव्ह होणार नाही, कारण GSTR1 पहिले भरला पाहिजे. हां नाही भरला त्याचा ऑगस्ट आहे ना, आता भरायचा त्याचा. तुमच्या इकडे तुम्हाला 2B कळतं, त्याने इनव्हॉइस तुमचा दाखवला की नाही, 2B बिल रेज केलं
हां कारण त्याने ते बिल जेशर वेब मध्ये अपलोड पण केलं तर ते इकडे दिसेल हे इथे दिसेल 2A मध्ये हां दिसतं ना इकडे त्याला जेशर नंबर दिसतो आणि त्यांनी फाईल केलंय आणि ते आतमध्ये इनव्हॉइसची पूर्ण माहिती दिसते आतमध्ये इनव्हॉइसची पूर्ण माहिती दे इनव्हॉइस नंबर काय इनव्हॉइस डेट काय सी जी एस टी टॅक्सेबल व्हॅल्यू किती इनव्हॉइस व्हॅल्यू किती सगळं दिसतं आतमध्ये कोणाला विकलं ते पण दिसतं तुम्हाला विकलं ना मग तुमच्या अकाउंटला येईल त्यांनी तुम्हाला दिलं तुमच्या अकाउंटला येईल तुम्ही तुमच्याकडे इनव्हॉइस 3 होते त्यामुळे दोनच का टाकले तिसरं काय टाकलं तुमच्या सप्लायरने आरवाज मरे तो डिक्लेअर करतो आहे तो बिल आणि आपण तो 3B भरतोय तोच बिल नंबर असणार नाही नाही तुम्ही 3B मध्ये बिल नंबर देत नाही 3B थोडं विश तुम्ही 3B मध्ये मिक्स करू नका आता तुम्हाला काय लागायचं आहे तुमचं तुम्ही जेव्हा पेमेंट करणार तुम्हाला दोन भागाने पेमेंट करा तुमची लायबिलिटी ॲज अ टॅक्स पेअर तुमची लायबिलिटी तुम्ही पे करणार तेव्हा तुम्हाला कॅश तेवढीच भरायची आहे जेवढा तुमचं क्रेडिट कमी पडतंय तुमची लायबिलिटी 10,000 आहे तर तुम्ही जो माल विकून 10,000 टॅक्स कलेक्ट केला आहे तुमच्या बाहेरकडनं तुम्ही तो माल विकत घेतला तेव्हा तुम्ही 8,000 भरलेले आहेत टॅक्सची याच महिन्याला तो समजा सप्लायर तुम्हाला 8,000 क्रेडिट तेव्हाच मिळेल जेव्हा सप्लायर तुमचं ते बिल दाखवेल सप्लायरने ते बिल दाखवलं नाही 8,000 तर तुम्ही ते क्रेडिट घेऊ शकत नाही किंवा जर सप्लायरने ते उशिरा दाखवलं उशिरा जर का त्याने ते भरलं उशिरा भरलं तर 2A दिसतं आणि जर वेळेत भरलं तर 2B दिसतं जो व्हॅलिड क्लेम आहे तो 2B दिसतो पण एखाद्याने उशिरा फाईल केलं तर 2A दिसतं 2A काम काय की रिटर्न फाईल केलं का 2A दाखव पण जो क्लेम व्हॅलिड आहे तो 2B दिसतो तुमच्या टॅक्स पेअरने रिटर्न फाईल केला B2B मध्ये बघा IL क्रेडिट आहे पार्ट B मध्ये बघा TDS TCS आहे पार्ट C मध्ये बघा इम्पोर्ट ऑफ गुड्स केलं आहे कस्टम मध्ये GST भरलाय इकडे बघा सेज मधलं पण इथे बघा हे चार त्याच्यामध्ये पार्ट्स आहेत पार्ट ए पार्ट बी पार्ट सी पार्ट डी क्रेडिट कुठनं येतं सप्लायरकडनं येतं सप्लायर कुठला राज्यामधला राज्याबाहेरचा जर देशाबाहेरचा सप्लायर असेल तर तुम्ही कस्टममध्ये माल जाईल मग कस्टममधनं काय येईल कशापुटी येईल मग मालाची किंमत कशापुटी ॲड होऊन त्याच्यावर IAC लागतो तो इकडे दिसेल इम्पोर्ट ऑफ गुड्स गव्हर्नमेंटचं एखादं कॉन्ट्रॅक्ट केलं तर गव्हर्नमेंट TDS कट करतो इथे येईल ECO थ्रू सप्लाय केला ECO TCS कलेक्ट करतो आणि गव्हर्नमेंटकडे जमा करतो ते क्रेडिट इथे येईल आलं लक्षात याप्रमाणे जे क्रेडिट आहे रिटर्न कुठला होणार आउटवर्डचा GST R1 11 होतो आत्ता आणि मग त्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला जर रिटर्न फाईल वेळेत केला आहे आणि तेथे तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे ते 2B दिसणार आणि उशिरा केला ड्यूडेट जो 11 आहे आणि त्यांनी 12 केला 14 केला 18 केला तर तो 2A मध्ये दिसेल 2B पुढच्या महिन्यात येईल ते क्रेडिट तुम्ही पुढच्या महिन्यात घेऊ शकता आणि 3B मध्ये काय दाखवायचं आहे 3B मध्ये फक्त पाचच कॉलम असतात तर तुम्ही राज्यामध्ये सप्लाय करत असाल आणि तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करत असाल तुम्ही एकदम सप्लाय करत नसाल तर तुमच्याकरता 3.1 मध्ये 5 कॉलम तुम्हाला 3.1 मध्ये इथे 2 कॉलम की आउटवर्ड सप्लाय 3.1 मध्ये हे बघा आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय टॅक्सेबल व्हॅल्यू किती CGST किती IGST किती असं येईल हे लक्षात घे मी रिटर्नला गेलो हां तेवढंच आहे 3B मध्ये फक्त 5 इन्फॉर्मेशन प्रकारची इन्फॉर्मेशन असते एप्रिल ते दाखवतो भरलेलं दाखवतो आहे 3B मध्ये बघा भरलेलं बघा आता ही माहिती भरलेली आहे लायबिलिटी बघा आउटवर्ड 2,92,400 राज्यामधला राज्याबाहेरचा मिळून राज्याबाहेर जो सप्लाय केला त्यावरती IGST कलेक्ट केला 8,312 राज्यामध्ये सप्लाय केला 2,160 ओके आणि एक्सपोर्ट केला देशाबाहेर माल गेला 1,13,175 ह्याच्यावरती कुठलाही GST भरायला लागत नाही कारण की त्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग फाईल केलं आहे इधर नसेल तर IGST भरायला लागेल आणि मग तो रिफंड मिळेल ही लायबिलिटी झाली लायबिलिटी तुम्ही राज्यामध्ये सप्लाय करत असाल तर तुमचं IGST येणार नाही मग टॅक्सेबल अमाऊंट किती सेंट्रल टॅक्स किती आणि
स्टेट टॅक्स किती एवढंच येईल. आता ह्याच्या अगेन्स्ट तुमचा आय टी सी किती, आय टी सी तू पण दोनच कॉलम, ऑल अदर आय टी सी हे बघा, हा आय जी एस टीचा म्हणजे एकच कॉलम. आता जर इम्पोर्ट केला असेल गुड्स, कस्टममध्ये टॅक्स भरला असेल इथे टॅक्स येईल, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस केली असेल तर रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरावा लागतो, इनवर्ड सप्लाय लायबल टू रिव्हर्स चार्ज तो इथे भरावा लागतो. हे चार कॉलम भर आय डी तुमचा नाही आहे तर आय डी येणार नाही. म्हणजे हे वर एक ते चार आहेत ना, हे सामान्यतः सगळ्यांना येत नाही, पण चौथा सगळ्यांना येतो ऑल आय टी सी. बरोबर आहे, टू बी मध्ये जो आलेला आहे, टू बी मध्ये तुमचा कस्टम मधला पण येतो ना, आय डी चा पण येतो, आय डी चा इकडे दिसतो, इनवर्ड सप्लायज फ्रॉम आय डी तो इथे दिसतो. हे दिलेत त्यांनी कॉलम, हे कॉलम सोडून जो आय टी सी आहे तो इकडे येणार, इम्पोर्ट ऑफ गुड्स आहे तो इथे वरती येणार. ऑल अदर आय टी सी हा जो आय टी सी आला आहे ना, हा टू बी इथेच आला आहे. थ्री बी ज्या वेळेस आपण फाईल करतो तेव्हा ही जी अमाऊंट आहे ही, आता जर का आज तारीख आहे बघा 13, आता तुम्ही उद्या दाखवेन. आता काय झालं आहे की दुसरे एखाद्या मी जी एस टी वन केलं आहे त्याचं मला थ्री बी कधी करायचं फाईल, 13 नंतर करणार, कारण माझा आय टी सी किती फायनल आहे, टू बी जनरेट झालेला नाही आहे. आता जुलैचा मला फाईल करायचं आहे, ड्यू डेट 20 आहे, मी जी एस टी वन फाईल केला आहे, तर मला आय टी सी मिळण्याकरता सप्लायरनी माझ्या फाईल करायला पाहिजे ना. मग सप्लायर माझा फाईल करेल त्यावेळेस माझ्या टू बीमध्ये व्हॅलिड क्रेडिट येणार आणि ते या कॉलममध्ये ॲटोमॅटिक येणार इकडे. आता समजा त्यामध्ये माझा असा काही इनपुटच क्रेडिट आहे जो मला कायद्याप्रमाणे घेता येणार नाही, रिस्ट्रिक्ट केला आहे. म्हणजे हॉटेलमध्ये तुम्ही काय फूड किंवा बेवरेजेस आणले किंवा कोल्ड्रिंक आणलं त्याचं आय टी सी घेता येत नाही. मग हॉटेलवाला तुम्ही नंबर दिला, हॉटेलवाल्यांनी तुमचा जे शेवटमध्ये त्या टाकलं तुमचा नंबर, तुमचा तो आय टी सी इकडे येईल. आता गव्हर्नमेंटला काय माहिती नाही तुम्ही ते का घेतलं आहे. जर मी समजा एक कोल्ड्रिंकची बाटली, कोल्ड्रिंकचं एक समजा एक डझन कोल्ड्रिंक आणलं आणि ते मी विकायला वापरलं, तर ते आय टी सी मला मिळतो ना. मग गव्हर्नमेंटला माहिती नाही आहे की मी ते पर्सनल कन्झम्पशनला घेतलं आहे का आउटपुट सप्लाय करायला घेतलं आहे, त्यामुळे तो आय टी सी मला अवेलेबल आहे, अवेल करता येईल की ब्लॉक होईल हे गव्हर्नमेंटला माहिती नाही. त्यामुळे ते बाटीवर काय करत, ऑल अदर आय टी सीमध्ये तो आय टी सी येणार जो जी एस आर वनमध्ये सप्लायरनी अपलोड केला आहे तो इथे येणार. पण नियमानुसार इनपुट टॅक्स क्रेडिटच्या सेक्शननुसार नियमानुसार जर तो तुम्हाला रिस्ट्रिक्ट करतो आहे आय टी सी क्लेम करण्याकरता, ॲज अ टॅक्स पेअर तुम्ही तो घेऊ शकत नाही, पण सिस्टममधनं जो येईल तो इकडे येईल, ॲटोमॅटिक येईल. कार घेतली तुम्ही डिझेलला जाल, पण कारचा आय टी सी मिळत नाही, कारण तुम्ही कार तुमच्या ऑफिसच्या यूज करता घेतली, पण आय टी सी मिळत नाही, ब्लॉक आहे. तुम्ही कार ट्रेडिंग द्यायला घेतली आहे, आय टी सी मिळेल. तुम्ही तुमचा टुरिंगचा बिझनेस आहे, आय टी सी मिळेल. तुमचा बिझनेस आहे कार विकणं, आय टी सी मिळेल. पण ह्या तीन व्यतिरिक्त वेगळा बिझनेस आहे, बिझनेस करता घेतली आहे, पण वसुलीला जायचं आहे, बँकेत जायचं आहे, साईटवर जायचं आहे, म्हणून कार घेतली आहे, त्याचा आय टी सी मिळत नाही. मिळत नाही पण इथे येणार तो. गव्हर्नमेंटला माहिती नाही तुम्ही कार विकायला घेतले का फिरायला घेतले, मग तो आकडा इथनं कमी करायचा. म्हणजे इथे असं नाही की तो आला म्हणजे तो व्हॅलिड आहे, व्हॅलिड टॅक्स पेअरनी बघायचं आहे. फक्त सिस्टममधून जो आला तो इकडे बाय डिफॉल्ट येतो. हा मग तिकडे जी अमाऊंट येईल ना ती इकडे येणार ना अमाऊंट. असं मला विचारत की हा जो ऑल अदर आय टी सी आहे हा हा राज्यामधला आहे, हा राज्यामधला आहे, हा राज्यामधला आहे, देशामधला आहे. इम्पोर्ट म्हणजे देशाबाहेरचा आहे, इथे हा रिव्हर्स चार्ज आहे आर सी एमचा आणि हा आय डी सी आहे. आता तुम्ही देशाबाहेर ना घेत नाही, तुमच्याकडे आय डी आहे कन्सेप्ट नाही आहे, तर सगळा तुमचा ऑल अदर आय टी सी मध्ये येणार. मायनस करून मायनस करून म्हणजे आता समजा आर सी एमची आहे ती, त्याला आर सी एमचा तो आय टी सी जर त्याने घेतला असता तिथे रिफ्लेक्ट झाला असता. हा झाला असता तो आता जो जो चौथा चार नंबरला आहे ना, तर तीन नंबरला आहे ना, तो मला टाईप करायला लागतो. मी लीगल ॲडवाईस घेतला ऐकायचा, त्याला 10,000 दिले, त्याच्यावरती जर का
जी एस टी भरणारी जबाबदारी ॲज अ रिसिपंट माझी आहे, तर मी ते पेमेंट करीन आणि मग पेमेंट करीन ते मी लायबिलिटी पण कुठे दाखवीन, पहिले मी 3.1 पण दाखवीन आणि आय टी सी मी पेमेंट केलं कॅशमध्ये, मी इकडे ते आय टी सी घेईन, हे कुठं वेगळ्या ठिकाणावर येऊ शकत नाही ना. तुमचा हा जो आकडा आहे ना, हा जो आकडा आहे तुमच्या टू बी मध्ये पण कसे कॉलम आहेत, ऑल अदर आय टी सी मधला हा आकडा आहे. एक मिनिट मी काढतो. आता हे ऑल अदर आय टी सी बघा, इथे कॉलम आहे, आय आय टीचा वेगळा कॉलम आहे, रिव्हर्स चार्जचा वेगळा आहे, इम्पोर्ट ऑफ गुड्सचा वेगळा आहे. आता जर का इथे बी टू बी इनव्हॉइस दिलेले, हा ऑल अदर आय टी सीमध्ये आहे ना, हाच तिकडे जाणार ना, हीच अमाऊंट तिकडे जाणार, हीच अमाऊंट तिथे घेतली गेली पाहिजे. टू बीमध्ये हे अलाउड होतं. आता प्रॉब्लेम काय होतो बघा, लक्षात ठेवा, जूनमध्ये एक इनव्हॉइस आला होता पण तो माझ्याकडे नव्हता. मिसमॅच बघा कसं होऊ शकतं, तुम्ही अकाउंटंट आहात, तुम्ही टॅक्स पेअर आहात, तुम्हाला नियम गव्हर्नमेंटने काय दिलं आहे, आय टी सी केव्हा घेऊ शकता, टू बीमध्ये आला पाहिजे. टू बी झाला आहे पण आमच्याकडे गुड्स आला की नाही आलं आहे हे आमच्या अकाउंट ऑफिसला माहिती नाही. नियम काय दिले अकाउंट ऑफिसला, इनव्हॉइस पाहिजे, माल आलेला पाहिजे. अकाउंट ऑफिसनी माहिती काढली, माल आला आहे का, आपण माल घेतला आहे का, हा इनव्हॉइस आपला आहे का, रिस्पॉन्स नाही, रिप्लाय नाही. मग तुम्ही काय सांगाल, माझ्याकडे इनव्हॉइस नाही आहे, मी रेकॉर्ड नाही केला, मी जेवढे इनव्हॉइस रेकॉर्ड केलेत टू बी त्याच्याहून जास्त आले, मी तो आय टी सी घेणार नाही. आता नंतर इनव्हॉइस आला, कन्फर्म झालं, माल पण आला आहे, मागच्या महिन्यात 10,000 होते, मी 9,000 घेतले, कारण एक दादा आय टी सी कमी घेतला, कारण का इनव्हॉइस नव्हता. पुढच्या महिन्यामध्ये काय होईल, इनव्हॉइस आहे आणि टू बीमध्ये तो आला आहे का, टू बीत तो मागच्या महिन्यात आला होता पण माझ्याकडे इनव्हॉइस नव्हता म्हणून मी नाही भरला ना, क्लेम नाही घेतला ना. आणि तुम्ही पुढच्या महिन्यात बोलाल, तुमचा क्लेम 15,000 होता, तुम्ही 16,000 का घेतला, मिसमॅच आहे, मागच्या महिन्यात पण मिसमॅच होता ना, तुम्ही मागच्या महिन्यात तुम्ही कमी घेतला, तुम्हाला बहुतेक रिस्ट्रिक्शन असेल म्हणून तुम्ही घेतला नसेल. तुम्ही एका महिन्यामध्ये अंदाज लावू शकता पण जर 5-6 महिन्यांची गॅप आली, तुम्हाला अरे 6 महिन्यापूर्वी मी कमी घेतला होता, तुम्ही म्हणाल 6 महिन्याचं आम्हाला सांगू नका, ह्या मला जास्त काढायला सांगा. मग जेव्हा तो व्यक्ती क्लिअर घेऊन देईल की माझ्या टू बीमध्ये जेवढा आला होता अगोदर माझ्याकडे इनव्हॉइस नव्हता म्हणून मी क्लेम नाही केला, आत्ता माझ्याकडे इनव्हॉइस आलेला आहे, सगळे जे आय टी सी मिळण्याचे जे सगळे एलिजिबल क्रायटेरिया आहे त्यात मी आज बसतो आहे म्हणून मी या महिन्यात क्लेम केला. आणि एखाद्या फिनान्शियल इयरचा एखादा इनव्हॉइस असेल आणि तो इनव्हॉइस जर क्लेम करायचा राहिला असेल तर पुढच्या फिनान्शियल इयरच्या जो 6वा महिना आहे सप्टेंबर, त्याच्या रिटर्नची ड्यू डेट आहे 20 ऑक्टोबर, तोपर्यंत तो इनव्हॉइस क्लेम करता येतो. हा, त्यानुसार तो मी क्लेम केला त्याचो अगोदर टू बीमध्ये आला होता पण इलिजिबल क्रायटेरियाप्रमाणे माझ्याकडे इनव्हॉइस नव्हता, मी नाही क्लेम केला. मागच्या वर्षीचा आहे तो जुलैमधला, मी या महिन्यात क्लेम करतोय जुलैच्या रिटर्नमध्ये. तुम्ही मला कायद्यानुसार चुकीचे समजावून सांगा, मग तुम्हाला त्यांनी सांगितलं, तुम्हाला ऐकावं लागेल. त्यामुळे मिसमॅच होण्याची पण ही कारणं असू शकतात. पण तुम्हाला कसं कळणार, ज्यांनी कोणी क्लेम केलाय, अवेअर केलाय, त्याला तुम्ही विचाराल तेव्हाच तुम्हाला कळणार. पण जर अशी अमाऊंट खूप मोठी असेल, इनव्हॉइस खूप असतील, तर डाऊटफुल तिथे संशय निर्माण होतो. मग त्यावेळेस त्याला क्रेडिट विचारायला डिपार्टमेंटकडनं की हे काय केलंय तुम्ही, कसं केलंय. पण त्यापूर्वी तर तुम्ही टू बीमध्ये बघितलं की एकूण अमाऊंट वर्षभरात किती आलेली आहे आणि एकूण अमाऊंटमध्ये क्लेम किती आहे. जर टू बीमध्ये अमाऊंट जास्त आणि क्लेम कमी आहे म्हणजे त्यांनी मागे पुढे क्लेम ॲडजस्ट केला आहे असा तुम्ही निष्कर्ष काढू शकता. हे तसंच आहे ना, इंटिरियर टॅक्स 1690 समजा, हां सेंटर टॅक्स नाही, तो राज्यामधला परचेज आहे ना. हां ते वेगळे आहे. हां ते वेगळे आहे. मी जसं जसं काम करत जाल ना तुम्हाला मग वेगवेगळ्या क्वेरीज येत जाते, मी एवढा तो का घेतोय, एवढा वेळ का घेतोय,
तुम्हाला थोडे पॉइंट कळाय म्हणून देतोय. राज्याबाहेरचा परचेस केलं ते. आता तर मी इकडे बी टू बी मध्ये गेलो, खाली गेलो बी टू बी मध्ये, खाली बघा इकडे त्याचे नंबर दिसतात. राज्याबाहेरचा जो आहे ना त्याचा नंबर बघा काय. आता त्याचं काय होतं माहिती का, हे लॉजिस्टिक कंपनी नाही, हे तो एक्सपोर्ट करतो ना तेव्हा ही लॉजिस्टिक कंपनी आहे. त्यांचं काय होतं तिकडे महाराष्ट्रामध्ये सप्लाय होत नाही हा अदर टेरिटरीज जातो म्हणून त्याच्यावरती आय जी एस टी लावण्याची तरतूद आहे म्हणून त्याने आय जी एस टी लावलं. हां, तो देशाबाहेर गेलाय. म्हणजे कुरिअरवाला जो आहे ना त्या तो ते गुड त्याला हे पाठवतात, लॉजिस्टिकवाला जो आहे त्याला पाठवतात आणि मग तो काय करतो ते एक्सपोर्ट करता पुढची प्रोसेस कस्टममध्ये प्रोसेस करतो म्हणतो हे चार्जेस घेतो पण त्यावर त्याला आय जी एस टी लावायचं. खूप प्रकारे प्रकारचे तरतुदी आहेत. मेन तुम्हाला पहिले अकाउंटिंग कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत आणि जे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी लेजर हे सगळे छोटे पॉईंट मी घेतलेत हे सगळे कवरअप करत मग जी एस टी आर थ्रीमध्ये कॉलम काय आहेत, मग जी एस आर वनमधले कॉलम काय. आता तर फक्त आपण जी एस आर वनचा विषय काढला आहे, थ्रीचा विषय काढला आहे, त्यामध्ये जो फॉर्मॅट आहे हे सगळे फॉर्मॅट आपल्याला समजून घ्यायचं आहे की आतमध्ये इथं मी जी एस आर वन एक्सपोर्ट करतो तिकडे इम्पोर्ट करतो सगळे रेकॉर्ड माझे हजारो रेकॉर्ड आहेत हे तिकडे जातात. लिंक आहे ना असं नाही तसं नाही तसं नाही तसे नाही कळत मी अपलोड करीन तेव्हा काढणार हे फक्त तुम्ही काम करणार. हां, हे काम करतो जेव्हा मी 22-23 टाकीन इकडे, जेव्हा मी जुलै टाकीन. आता ज्यावेळेस मला जुलैचं काम करायचं आहे हे मी अपलोड करणार. प्रिपेअर ऑफलाईन आहे, प्रिपेअर ऑफलाईनला मी जातो, मी टॅलीतनं एक फाईल एक्सपोर्ट केलेली असते ती इकडे मी इम्पोर्ट करतो तेव्हा माझे सगळे रेकॉर्ड इकडे जी एस आर वनला आहे का. मी टाईप करत नाही का इन्व्हॉइसिंग करू शकतो आणि ज्यांचं कोणाचं बिलिंग सॉफ्टवेअर असतं त्या बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रकारची सॉफ्टवेअर प्रोग्रामरनी प्रोग्रामिंग केलेली सोय असते की तुम्ही इकडनं काय करा एक्सपोर्ट करा आणि तुमच्या जी एस टी पोर्टला इम्पोर्ट करा. आणि जे जे सॉफ्टवेअर बनवतात त्यांना जी एस टी पोर्टल काय करतं की ॲप्लिकेशन त्यांचं जे आहे ते ॲप्लिकेशन सुविधा प्रोव्हाइडर आहे ए एस पीला गव्हर्नमेंट जी एस टी पोर्टल त्यांना काही लायब्ररीज फाईल देतं जेणेकरून ह्यांची आणि त्यांची कनेक्टिव्हिटी व्हावी. तुम्ही जर का मोठी कंपनी असेल जे लाखो बिल इन्व्हॉइसिंग करतात महिन्याला ते काय लाखो बिल का टाईप करणं थोडी पॉसिबलच नाही. त्यांना टाईप करायला एका बिलाला 3-5 मिनिटं त्यांना काही वर्ष लागतील सगळं अपलोड करायला. कारण की जेव्हा काम केलं बिलिंगचं ते हजार माणसांनी काम केलं आहे, लाखो बिल बनवली, सिस्टीम त्यांचा एकच आहे. एक पार्ले जी कंपनी आहे, पार्ले जी एका ठिकाणी फॅक्टरी आहे आणि भारतामध्ये सप्लाय होतो. त्यांचे हजारो डिस्ट्रीब्युटर असतील, त्यांची हजारो बिलं रोजची बनत असतील, लाखो बिलं महिन्याला बनत असतील. मॅन्युफॅक्चरर तरी हिशेब कर ना. पार्ले जी जर का एक प्रॉडक्ट आहे त्याचे किती प्रत्येक दुकानात मिळतं ना, मेडिकलमध्ये दुकानामध्ये सगळीकडे पार्ले जी मिळतं ना. मग त्यांचा किती सेल असेल, कंपनी ज्यांचं बनवतात किती सेल असेल. त्यांची काय फॅक्टरी प्रत्येक शहरात नाही आहे, फॅक्टरी त्यांची एका ठिकाणी आहे आणि ते सगळ्या ऑल ओव्हर इंडियामध्ये सप्लाय करतात. मग त्यांचे लाखो इनव्हॉइस एका क्लिकमध्ये अपलोड होतो. हां, ते प्रोसेस व्हायला मे बी 10 मिनिटं लागेल सर्व सेव्ह व्हायला, पण 10 मिनिटात सगळे त्यांचे जे काय रेकॉर्ड्स आहेत हे त्याचे जी एस आर वनला येतात. आणि मग त्यांचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते त्यांच्या टू विथ बघतील की आपला इनव्हॉइस दिसतो की नाही. ही प्रोसेस लक्षात. आता मी तुम्हाला हे काहीच सांगितलं नाही आणि तुम्हाला सांगितलं हाय डेटा येईल हा असा भरा, लोक भरतात करतात काम छोटं असेल ठीक आहे. आता कसं होतं तुम्हाला हे मी काही सांगितलं नाही आणि तुम्हाला सांगितलं डेटा पाठवेल टॅलीमध्ये हे करा हे तिथनं एक्सपोर्ट करा इकडे इम्पोर्ट करा 10 मिनिटाचं काम आहे. रामायण महाभारत ऐकायची गरजच नाही कोण कोणाचा पाहुणा आणि कोण कोणाचा मेवणा कशाला पाहिजे. तुम्हाला सांगितलं काय हे घ्या एक्सपोर्ट करा इकडे इम्पोर्ट करा काम होतात, लोक अशीच काम करतात. मला एवढा वेळ मी घालवला 1.5 तास घालवला ह्यातून तुम्हाला काय सांगितलं काम तुमच्याकडे काय व्हायचं आहे, पोर्टलला काय जायचं आहे,
तिकडे कुठे कुठे काय काय जायचं आहे, तुम्ही अडचणीमध्ये येऊ नये, तुम्ही फॉल्टमध्ये येऊ नये, म्हणून तुम्हाला काय काळजी घ्यायची? टॅक्स पेअरची जबाबदारी काय, अकाउंटंटची जबाबदारी काय, पोर्टलवरती काय जातं, इथे काय दिसतं आहे, तिथे काय दिसतं आहे, हे मॅच होणं का गरजेचं आहे? तुमचं बुक आणि तुमचं जे इथे बुक आहे, तुमच्या बुकमध्ये दिसतंय आणि जे पोर्टलला बॅलन्स शीट देणं घेणं नाही का? नाही, बॅलन्स शीटचं काय नाही. बॅलन्स शीट कसं होते बघा, बॅलन्स शीट काय प्रश्न विचारतो की पोर्टलला जे काय तुम्ही म्हणता फाईल तयार केली आणि पाठवली, ते परचेस आणि सेल्स जीएसटी डिपार्टमेंटला संबंध काय होतो? टॅक्स निर्माण कुठे होतो? परचेस सेल्सवरती होतो. तीच माहिती मागवणार ना, तीच माहिती मागवणार. तुमचा बँक बॅलन्स किती आहे त्यांना घेणं नाही ना. पण जर काय होतं, काय होतं, ज्या वेळेस त्यांना चेकिंग करायचंय, चेकिंग करायचंय, तेव्हा ते बॅलन्स शीट येऊन बघणार की स्टॉक किती होता आणि लेटर किती होते, क्रेडिटर किती होते, तुम्ही दिलं काय, केलं काय, घेतलं काय, बऱ्याच गोष्टी आहेत. हां, पण ती वेगळ्या लेवलची गोष्ट आहे. पण नॉर्मल फक्त परचेस सेल्स या दोनच गोष्टींची जीएसटीचा संबंध येतो ना. आता ह्याच्या इन्कम टॅक्समध्ये काय होतं की तुम्ही जे दाखवाल ना ते क्लिअर दाखवा, पटकन ते दाखवा. पण इथे तुम्हाला इमानदार मानलंच जात नाही, खरं म्हणलं तर इमानदार मानलंच जात नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही इकडून टाका, तो तिकडून टाकेल, म्हणजे तुम्ही उघडच पडणार आहे. मी उघडच पडणार आहे टॅक्सपेअरला, गव्हर्नमेंटने जर उघडच पाडलं आहे तर त्याला ट्रू आणि करेक्ट इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. आणि कुठेही तो चुकीची माहिती देणार आहे तो पकडला जाणार आहे. आता गव्हर्नमेंटच्या कायद्याप्रमाणे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना ते सोडत असतील, सोडत असतील ते, पण मोठे जे आहेत त्यांना प्रॉपर करणं भागच आहे. ठीक आहे, थांबूया. मी बघा काय होतं, तुमचं मला बॅकग्राऊंड बनवण्यामध्ये बरेच एफर्ट्स घ्यायला लागतात. बॅकग्राऊंड बनलं एकदा तर मग तुम्ही इझिली समजून घ्या सगळ्या गोष्टी, फार वेळ लागणार नाही. पण मी बॅकग्राऊंड नाही बनवलं आणि मग समोर सांगितलं बघा टीव्हीमध्ये एवढे कॉलम आहेत, जीसीचे म्हणलं एवढे कॉलम आहेत, काही कळत नाही, फार काही उपयोग होत नाही. मी एवढ्या वेळ का देतो आहे? तुम्ही रोज थोडं थोडं शिकताय, रोज तुम्हाला थोडं थोडं कळतंय, मग जेव्हा पूर्ण आपण फॉर्मॅट बघू तुम्हाला ते अवघड जाणार नाही, कठीण वाटणार नाही.